नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीब मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. कसं आहे की विनोद निर्मिती करणं हे गांभीर्यानं करण्याचं काम आहे. हे वाक्य जरी घासून घासून गुळगुळीत झालेलं असलं ना तरी सुद्धा हे खरं आहे बरं का. आणि हे कसं खरं आहे हे आपण विचारणार आहोत समीर चौघुले यांना. चला तर मग स्वागत करूया समीरचं. नमस्कार समीर. दिल के करीब मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू थँक्यू. बरं, आता मी जे म्हणाले की विनोद निर्मिती करणं हे अतिशय गांभीर्यानं करण्याचं काम आहे, तर त्याचं उत्तर तूच देऊ शकतोस खरं तर, कारण तू दिवस रात्र फक्त विनोद निर्मितीच करत असतोस. सगळ्यात आधी खूप थँक्यू मला इथे बोलवलं. सकाळी 7 शिफ्ट होती आणि 9:30 पर्यंत सुलेखा तयारच झाली नाही. मी एका ठिकाणी बसून माझ्या अंगाला जळमटा लागायची, म्हणजे मला तिला हेच सांगायचं की सुलेखा तू इतकी सुंदर आहेस, तू गाऊनवर जरी येऊन बसलीस तरी तुझ्याकडेच लोक बघणार आहेत. काय इतकी तयारीला वेळ घालवतेस, ती जवळजवळ 2.5 तास घेतले तिने. माझी दाढी वाढली आहे, मी सकाळी दाढी करून आलेलो, थोडीशी दाढी पण माझी वाढलेली आहे इतकं. हा, तर एनिवे आपण आता सुरू करूया कार्यक्रमाला. समीर, तू जर का पहिल्यांदाच पहिल्या एका मिनिटातच एवढं खोटं बोलला तर आपल्याला आणखीन एक तास काढायचा लक्षात ठेव. माझं आता खोटा संपला, खोटं बोलायचं आता, ह्याच्यापुढे मी खरं बोलणार आहे. बरं समीर, दिल के करीब मध्ये अशी एक प्रथा आहे की आम्ही आधी तुमचं स्वागत गिफ्ट्सनी करतो आणि मग धमाल गप्पांना सुरुवात करतो. सो पिटाऱ्याचा हा गिफ्ट हॅम्पर दिला आहे ईशा ठाकूरनी. हँडमेड प्रोडक्ट्स बनवते ती, सोप्स वगैरे सगळ्या. थँक्यू ईशा, थँक्यू सो मच, थँक्यू. शैली नावाचा ब्रँड आहे जान्हवीचा, तर तिने तुझ्यासाठी हा एक मल्टी युटिलिटी बॉक्स पाठवलाय. नाईस नाईस, खूप छान आहे. थँक्यू जान्हवी, थँक्यू सो मच, खूप छान आहे. एक्स्ट्रा पंचेस जे असतात ते मी त्या बॉक्समध्ये ठेवत जाईल, म्हणजे पुढच्या वेळेला वापरता येतील मला ते. आणि उर्मिला आपटे यांनी अनुवादित केलेला अन्नपूर्णा देवींचं हे आत्मचरित्र आहे. वा वा, थँक्यू, खूप खूप धन्यवाद. ओके समीर, सगळ्यात आधी मला तुला विचारायचं की बघ, प्रत्येक लहान मूल किंवा मूल जेव्हा मोठं होत असतं तेव्हा स्वप्न बघत असतं आपण, मोठं झाल्यावरती कोण व्हायचंय, काय करायचंय. तर तुला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं? नाही, असं काही नाही आहे. मी आपण माहिती आहे ना, कुठेतरी धक्का मारल्यावर आपण एखाद्या ठिकाणी जाऊन पडतो, तसं मी या अभिनय क्षेत्रात पडलेलो. मी मूळचा स्पोर्ट्समॅन आहे. मी शाळेत असताना ॲथलेटिक होतो, म्हणजे रनिंग किंवा कबड्डीचा कॅप्टन होतो, खो खोची टीम होती आमच्या शाळेची, त्याचा कॅप्टन होतो, आणि अगदी स्टेट लेवलपर्यंत आम्ही जाऊन आलेलो आहोत. म्हणजे त्यावेळेला तर असं असे बिलकुल हे नव्हतं, आणि माझा इनफॅक्ट पहिला जो अनुभव होता तो परावृत्त करणाराच होता ह्या क्षेत्रापासून. हां, म्हणजे पहिलं जे नाटक मी केलेलं होतं तर मी विसरलो, आणि माझ्यामुळे सगळे हसत होते मला. नाही, विसरलो म्हणजे डायलॉग विसरलो, गर्दी बघितली, गर्दी बघितली समोर, आणि मी मग कापायला लागलो, मी थरथर कापायला लागलो, आणि मी डायलॉग विसरलो. मग विंगेतून मला सर म्हणतात तरी बोल बोल, काही नाही, मी विसरलो. मग शेवटी कुणीतरी सरांनी सांगितलं डायलॉग, मग मी तो घेतला आणि मी आत येऊन रडलो बिडलो. असा एक फार वाईट असा अनुभव माझा पहिला सुरुवातीचा होता. त्याच्यानंतर मी हिमगौरी आणि सातबुटके नावाचं नाटक होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी. तरी माझ्या डेअरिंग बघा आणि शाळेची डेअरिंग बघा की मला घेतलं त्यांनी. आणि ऑब्व्हियसली वर्गातला बऱ्यापैकी बुटका असल्यामुळे मी मला 7व्या बुटक्याची भूमिका मिळेल. म्हणजे ना त्यात पण डिग्निटी नाही की बाबा लोकांना सांग मी मग 3रा बुटका आहे, मी 7वा, म्हणजे त्याच्यापुढे बुटके संपले अशा बुटक्याची. कारण आधीच्या वर्षीचा अनुभव बघून त्यांनी फार काही मला स्कोप दिला नाही, फक्त मुलगा थोडा रडेल म्हणून एक असतं ना बाबा जाऊ दे एक त्याला पण देऊन टाकूया असं दिलं. आणि काय मला एक वाक्य होतं, हिमगौरी मी तुला पाणी देऊ का, बस अख्ख्या याच्यात मी एक महिना घरी हिमगौरी तुला पाणी देऊ. मग हे आई म्हणायचे अरे तू पाडेपाठ केलंस ना तर खूप फरक पडेल तुझ्या आयुष्यात, हे सगळं करायची गरज नाही भासणार तुला. आणि नाटकाचा दिवस उजाडला, माझ्या आई बाबा काकू काका सगळे हाबडे घेऊन माझ्या गॅदरिंगला. आणि माझ्या आधी एक काम करत होता, 5वा का 6वा बुटका होता, त्यांनी जंप मारली माझं डायलॉग कट करून गेला. डोळ्यात पाणी यायला लागलं. म्हणजे एक महिना हिमगौरी तुला पाणी देऊ का, हिमगौरी गेलं ना सगळं, आता मी काय आलं येणं जवळ दिसायला लागलं मला, मी करू काय आता. मग शेवटी तो राजपुत्र आला आणि सांगितलं तुम्ही सगळ्या बुटक्यांनी आमच्या हिमगौरीला खूप सांभाळलं आणि तुम्ही आमच्या लग्नाला राजवाड्यात यायचंय. मी म्हटलं हो आम्ही लग्नाला येऊ पण आधी पाणी देऊ का तुला, असं घेऊन टाकलं वाक्य.
पण ना तोच काय म्हणतात ना, आयत्या वेळेला ते सुचलं आणि ते मी घेऊन टाकलं आणि मग आमच्या घरांच्या सगळ्यांचे चेहरे बाबा शेवट का होईना आणि घेऊन टाकलं. तर अशी माझी सुरुवात आहे. त्याच्यानंतर ना मी जवळजवळ 8-1 वर्ष ना मी भानगडीत नाही पडलो नाटकाच्या, की नको मला ना भीतीच वाटायला लागायची. मग मी स्पोर्ट्समध्ये गेलो वगैरे. मग जेव्हा मी डहाणूकर कॉलेजला आलो, जिथे आमच्या कॉलेजचे कुलपुरुष म्हणून पुष्कर श्रोत्री यांचं नाव घेतलं जातं, आता ह्याच्यापेक्षा जास्त तुला काही सांगायला नको, तर पुष्कर श्रोत्री होता आणि विश्वास सोहनी जे आमचे सगळ्यांचे गुरु आहेत ते आम्हाला तिथे भेटले. आणि मला ते जो आता पहिलं वाक्य म्हणालेस की कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस, किंवा ओव्हरऑलच रंगभूमी इज अ सिरियस बिझनेस. रंगभूमी आपण एक 2 महिने आहेत तर टाइमपास करूया ना, ह्यासाठी करायची असते, या भावनेने आम्ही त्या नाट्य मंडळात गेलो. आणि मग त्याचा सिरियसनेस कळला की रंगभूमीवर तुम्ही काम करण्यापेक्षा रंगभूमी तुम्हाला कशी व्यापून टाकते. आणि मग त्यातले, आणि कसं आहे ना, शेवटी आपण कुठल्याही जगाच्या पाठीवर कुठे जा, जसे रोहिणी आणि नीला अशा आपल्या हातात 2 रक्तवाहिन्या असतात, ते मराठी माणसाच्या मनगटात नाटक ही एक रक्तवाहिनी असते. तुम्ही कुठेही जा, झिम्बाब्वेला गेलात ना तरी झिम्बाब्वे मराठी मंडळ असते आणि ती त्यांचं सुद्धा एक छोटंसं नाटक ते करतात. त्यामुळे हे, आणि मी आहे मुळात कोकणातला, कोकणात म्हणजे नाटक नसानसत आहे आमच्या, तर त्यामुळे मग ते कुठेतरी गोडी वाटली. आणि मग विश्वास आम्हाला नाटकं वाचायला द्यायला लागला की तेंडुलकर आहे, यस तेंडुलकर आहे मध्ये, किंवा तेंडुलकरांची नाटकं वाचा, गडकरींची नाटकं वाचा, पु ल देशपांडे वाचा, अत्रे वाचा. मग आम्ही लायब्ररीत शोधणं ही प्रक्रिया केली, जी आत्ताच्या पिढीला माझ्यामध्ये नाही आहे, कारण मोबाईलवर तुम्ही गुगल केलं की सगळं मिळतं. लायब्ररीत जाऊन ते पुस्तक शोधणे, इथून जे कष्ट आम्ही घेतलेत. आणि मी जवळजवळ गेली 28 वर्ष काम करतोय, 5,000 प्रयोग झालेत नाटकांचे. इंग्लिश रंगभूमी केली मी भरत दाभोळकरांबरोबर, खूप काम केलंय आणि वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलंय. मग लेखन सुरू झालं. तर हे सगळं हे माझ्या मागे त्याच्या, आणि मग सांगायचा मुद्दा हाच की मी मुळात काही ठरवलेलं नव्हतं, त्यामुळे मला ना आयुष्यात नेहमी सरप्राईजेस येतात ह्या वाक्यांवर ठाम विश्वास आहे. आणि त्या सरप्राईजेस येतात ना याच्यामुळे ना तुम्हाला सतत काम करावं असं वाटतं. तुम्ही कधी स्टिरिओटाईप होत नाही. आता मी जे सध्या काम करतो ते इट्स फुल ऑफ सरप्राईजेस, बिकॉज एव्हरी टाइम यू नीड टू प्रूव्ह युअरसेल्फ की तुम्ही किती विनोद करणार, त्याला काही लिमिट आहे की नाही. सी, विनोद म्हणजे काही धबधबा नाही की बाबा एक तांब्या घेतला भरला हा घ्या विनोद. सी नीड टू, तुम्हाला तो क्रिएटच करावा लागतो. आणि एव्हरी टाइम आता तुम्ही एखादा बार सेट केलात, जो काही मी 10 पैसे 5 पैसे बार सेट केलाय, तुम्ही त्याच्या खाली नाही जाऊ शकत, तुम्हाला त्याच्या वरच नेहमी जाऊ शकतं. म्हणजे एवढं अप्रिसिएशन मिळाल्यावर आनंद होण्यापेक्षा त्याचं जास्त दडपण येतं, जबाबदारी वाटते. आणि कदाचित माझा असं मेंटॅलिटी किंवा माझा स्वभाव की दडपण आलं ना की मी खूप चांगलं काम करतो. मी एवढी शिस्कीट असले तर 10 मिनिटाचं तरी मी खूप अस्वस्थ असतो. हे केलं पाहिजे, मग प्रॉपर्टी आहे का, सगळं चेक करतो मी. तर मला मग ते हे सगळं प्लॅन नव्हतं आयुष्यात काही. सो माझं बेसलाईन हीच आहे, लाईफ इज फुल ऑफ सरप्राईजेस. तुमची सरप्राईज येण्यासाठी तुम्ही फक्त वाट बघा. आणि तोवर उत्तम काम करत, मनापासून काम करत, अब्सोल्युटली काम करा, तुम्ही सगळं व्यवस्थित होणार. लेट होईल थोडस, पण होणार नक्की. तुझ्या करिअरकडे आपण येऊच, पण तुझं लहानपण कसं होतं, आई वडील काय करायचे, भावंड किती तुम्ही? मी एकटाच आहे, मला भाऊ बहीण नाही. एकुलता? हो, मी एकुलता एक आहे. पण माझ्या ना अत्ते बहिणी आहेत, त्यांचं जुळ्या आहेत, रीता आणि गीता. त्या 1 वर्षच माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. तर त्यातली एक रीता आहे ती US असते, कॅलिफोर्नियाला, आणि गीता आहे ती इथे याला असते, बोरिवलीला असते. तर आमची, आम्ही एकाच शाळेत असल्यामुळे ना आमचं बालपण एकत्र खूप गेलं, त्यामुळे त्या सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त घट्ट आहेत. आमची एकमेकांची सुखदुःख शेअर करणे, किंवा कॉलेजला आल्यानंतर सुद्धा माझं अफेअर झाल्यानंतर पहिलं त्यांना सांगणे, आपलं एक असतं ना एक विश्वासू माणूस आपल्या घरी असतो की त्यांना आपण सांगत असतो. तर तशा त्या लहानपणापासून माझ्या बरोबर होत्या. माझी आई कोर्टात कामाला होती, हायकोर्ट आणि जे ज्युडिशियल कोर्ट्स असतात तिथे ती कामाला होती. आणि बाबा माझे ओरियन इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडमध्ये कामाला होते, दादरला. आणि एक छोटंसं कुटुंब होतं, आम्ही दहिसरला राहिलो होतो, चाळीत राहिलो होतो. म्हणजे तुला माहिती असेल त्रिमूर्ती फिल्म्स नावाचा एक स्टुडिओ होता दहिसर SV रोडला, तर त्याच्या एक्झॅक्टली समोर चाळी आहेत, अजूनही त्या चाळी तशाच आहेत. तिथे मी राहिलो होतो आणि मग तिथून आमची छोटीशी फॅमिली होती. मग 3-4 भाऊ, त्यांची फॅमिली जशी वाढली तसं मग माझ्या बाबांनी जसं परवडलं तसं नाला सुपारायला घर घेतलं, सिंगल 1 रूम किचन घेतलं. मग आम्ही नाला सुपारा शिफ्ट झालो, त्यामुळे मी 1980 सालापासून नाला सुपारावरून शाळा पण करतोय. मी 4th होतो त्यावेळेला, शाळा दहिसरचीच होती, शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी. पण मी शाळा नाही चेंज केली, मी विरार नाला सुपारा जाऊन तिथून अपडाऊन करायचो ट्रेननी. त्याचा फायदा हा झाला ना मला की विरार ट्रेन ना कोणासाठी थांबत नाही, 6:15 विरार ट्रेन मधली 6:15 निघते, त्यामुळे ना वेळेत जायची सवय लागली. तुम्ही कुणाची वेळ चुकवू शकत नाही.
आणि जे जे माझ्या मते त्या एरियात राहतात ना, विरार, डोंबिवली वगैरे, त्यांना वेळेचं खूप महत्व कळतं. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर 5-17 गाडी चुकली की संपलं, त्यामुळे त्यांना वेळेचं खूप, ते आयुष्यभर वेळ पाळतात. तू उद्या रिटायर्ड जरी झालं ना तरी त्यांना ते अस्वस्थपणा सुरू होतो की एक ठिकाणी वेळेवर जायचं असेल, नको नको जाऊया. तसं माझं काहीसं झालं. मी तिथे कॉलेज आणि मग डहाणूकर कॉलेजला गेलो. डहाणूकर कॉलेज सुद्धा मी विरार आणि तिथूनच केलं. खरंच? येस. एवढा लांब मी प्रवास करायचो. आणि विश्वास सोनी आमचे दिग्दर्शक, त्यांनी मला सांगितलं की हे बघ, मी विरारून येतो म्हणून मला लेट झाला, हे कारणच मला सांगायचं, नाहीतर तू येऊ नकोस नाटक करायला. रंगभूमीवर तू उपकार नाही करत आहेस, तो तुझा प्रॉब्लेम आहे, तो तुझा किडा आहे काम करायचा. त्यामुळे हे कारण सोडून दे तुझ्या आयुष्यातलं. त्यामुळे मला ना हे कारण मी आज ताग्यात कुणाला दिलेलं नाही की मी लांब राहतो, जवळ राहतो. कॉल टाईम कितीच आहे आपला? 9:00 जायचं, संपला विषय. मग मला त्रास होतो दुसरा नाही आला की. बरं. मग ते नाही आलं की मला वाटलं अरे आपल्या याची किंमत नाही की काय. मी 9:00 जातो, कुठेही किती वाजता कधीही बोलवा मला. तर बालपणी जरासा द्वाड होतो मी किंचित. हा म्हणजे आता एक थोडासा, आता एकदा मला एक इन्सिडेंट आठवतोय. मी माझ्या घराच्या हे होतं, कपाट होतं एक, त्या जुनं कपाट होतं, म्हणजे साळीत राहायचो. त्याच्या मागे मी कुठेतरी कोपच्यात जाऊन एका बसलेलो होतो. कोपरा होता थोडासा, तिकडे मागे जाऊन बसलेलो होतो. आणि कंदील होता एक छोटा जुना, त्याच्याशी वाद करत करत बसलेलो होतो 2 तास. आणि मी हरवलं म्हणून पोलीस कंप्लेंट केली. हा बरं, कसं असतं अफवा अशाच असतात. समीर साचा एक मुलगा एका माणसाबरोबर जाताना आत्ता कांदिवली साईडला बघितला असं कोणतरी चाळीत बोललं. त्याच्यानंतर झालं, आजी माझी रडायला लागली, आई तर कोर्टात होती, मग आत्या तिथून रडत रडत आली माझी. उषात्या माझी वेस्टला राहायची दहिसरला, तिला कळलं समीर हरवला. कारण त्यावेळेला असं काही मोबाईल नव्हते ना, ही कधीची गोष्ट सांगतो मी तुला, 78 किंवा 79 ची वगैरे गोष्ट असेल. पोलीस आले, घरी आले पोलीस, मी घरातच. मग पोलिसांनाच मी दिसलो. मग त्यांनी झापला घरच्यांना, तुम्हाला काय, आम्ही काय कामं नाहीत आम्हाला, तुम्ही तुमचं घर नाही शोधू शकत. हा मुलगा आवाजच नाही केला, बरं ह्याच्यात जाऊन बसेल. आता हे समोर कपाट आहे, कपाटाच्या आत जाऊन मी काहीतरी करत, ह्याची कपाटात का बघू ना आपण. मी कपाटात होतो. तर आता हे मला आठवत नाहीये, हे मला सांगितलेलं आहे. बरोबर. पण आता काय बाबा सांगतात म्हटल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवणं भाग आहे. अदरवाइज मी डिनाय करू शकतो. तू जर आता म्हटलं असं मला असं कळलं असं झालं की हाय खोटं असं नाही होणार असं मी म्हणू शकतो. पण हा मी थोडा असा होतो म्हणजे. पण समीर सॉरी, म्हणजे हा विषय काढायचा का नाही मला माहित नाही, पण हा जो किस्सा तुझ्या आयुष्यात आहे की समीर कुठेतरी गेला आहे किंवा समीर गेला, या अफवा काय तुझ्या मागे लागले काय मला माहित नाही. तुला सांगू का, 1.5 वर्षापूर्वी छगन चौघुले नावाचं ते आपलं, त्यांनी ज्यांनी नाटक हे केलं गाणं, नवरी नटली अगबाई सुप, ते जे चालीस साजे संगीतकार छगन चौघुले गेले. तर एक आपण वाचन नाही ना करत, हल्ली आपलं वाचन फेसबुकवरचं नाही आहे. आपण काय करतो, ज्येष्ठ कलावंत अण्णासाहेब एवढं एक तोंडी आरआयपी टाकतो, आपलं पुढे वाचतच नाही की त्यांचा सत्कार झालाय असं लोकांचं आहे. तर त्यांनी चौघुले वाचलं आणि आमचा समय आता गेला, फेसबुकवर टाकलं आणि वर माझा फोटो बिटो आणि आमचा समय दादा गेला. बरं, मी घरी शूट करतोय, मला हे माहितीच नाही काय झालंय ते. मध्यंतरी एक 800 घडी का 900 दार नावाची सिरियल होती, पॅन्डेमिकच्या काळातच आम्ही काढलेली होती ती सोनी मराठीवर, जी मी लिहायचो सुद्धा. आणि ते आम्ही घरातच मोबाईलवर शूट करायचो, म्हणजे माझी बायको असिस्टंट डिरेक्टर असायची आणि माझा मुलगा मोबाईलवर DOP असायचा, म्हणजे फोटोग्राफी करायचा. आणि मग अँगल वाईज वगैरे आम्ही ते शूट करायचो. तर त्याचं शूटिंग सुरू होतं, त्याच मोबाईलवर ते फोन करत होते मला. तो मोबाईल मी याला टाकलेला होता, बंद होता तो माझा मोबाईल. आणि मग काय कळत नव्हतं मला काय झालं. सईता म्हणकरचे 7-8 फोन आले मला. अरे काय होत आहे, मी सईला फोन केला, काय झालं सई. तू सई म्हणाल, तुला माहितीच नाही काही, तू ग्रुपवर बघ आपल्या. तर ती पोस्ट टाकलेली कुठेतरी की माझा समया दादा, आणि कविता वगैरे केलेली, अगो भाई हसवणारा हा विदुषी जन, इतका वेळ त्यांना, पण हे वाचायला वेळ नाही त्यांना पुढे काय, कशी माणसं असतात. मग त्यांना कोणीतरी फोन करून झापला हो काय चाल. मग त्यांनी काढली ती पोस्ट, त्याच्यावर मी स्किट केलं पुढे की माझ्या शोकसभेच्या याच्यातच मी पोहोचतो, कारण तोपर्यंत न्यूज पोहोचलेली असतो. ते म्हणतात आता मी शोकसभेची तयारी केली, 35,000 खर्च केला. आता तुम्ही गेलेला, आता नाही इथे एंट्री तुम्हाला. अरे म्हटलं, पण मी जिवंत आहे, सॉरी आम्ही नाही काय करू शकत. पण मग माझं मानधनाचं ते तुम्ही वेगळा माणूस म्हणून या, मग मी वेगळा माणूस बनतो, टोपी मस्सा बिस्सा लावून, मिशी बिशी लावून. समीर चौघुले मग हे सांगतात, हे समीर चौघुलेचे गुरु आहेत, आज ते आलेले आहेत आणि मलाच माझ्या शोकसभेचं भाषण करायला लावतात. असे ते स्किट केलेलं होतं. तर असे ना येतात प्रसंग, लोक वाचत नाहीत आणि लोक टाकतात समया गेला,
समीर चौगुले अशा आणि अनेकांच्या ह्याच्यात आलेले आहेत. नाना पाटेकरांच्या सुद्धा मनशिबात मध्यंतरी आलेलं की ते हे झाले असे ते लोक आपण काय ना सध्या वाचत नाही आणि सगळ्यात आधी मी टाकणार हे जे असतं ना आपलं सध्या कॉम्पिटिशन वाटते आपल्याला की दुसऱ्यापेक्षा मी टाकणार, पण ते जे आहे न्यूज ती कन्फर्म करायची आणि मग टाकायची हे नसतं, फॉरवर्ड करायची. त्यामुळे असे प्रसंग खूप आलेले आहेत. स्मिताताई जेव्हा गेल्या ना 6 ऑगस्ट त्या दिवशी न्यूज सगळ्या चालूच होत्या, पण टी व्हीवरती मी पाहिलेली एक न्यूज स्मिता जयकर गेल्या. पण मला मला मी समजू शकते की किती त्या व्यक्तीला आणि त्यांच्या घरच्यांना मनस्ताप होऊ शकतो. ते हे पण आधी हे दुसऱ्यांदा झालं. एकदा विजय चौघुले नावाचा एक ऍक्टर होता पुण्यातला भरत रंग मंदिरला चांगला रंगकर्मी होता तो. भरत रंग मंदिरला काम करता करता तिथेच गेला तर तिकडे न्यूजला कुठल्या तरी हे झालं की समीर चौघुले गेले. गावाहून मला फोन आले, अरे समीर काय शॉक बसतो ना. सी पण माझी बायको तशी ना बऱ्यापैकी शांत आहे, म्हणजे ती अशी हे नाही आहे पॅनिक होणार आहे, तिला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे मग तिने म्हटलं नाही नाही तो आहे शूटला काही हे नाहीये, मग ती न्यूज काढली कोणीतरी सांगितलं असेल त्यांना. पण अशा एक दोन तीन महिने अनुभवले त्या आयुष्यात माझ्या. पण तू गंमत बघ ना, त्याच वेळेला तू कुठेही कॉन्टॅक्टेबल नसता, मग ना आपण फोन ऑफ करून ठेवतो. एस्पेशली आपण जे कॉमेडी एक्सप्रेस करतो किंवा जत्राचं शूटिंग करत असतो तेव्हा फोन तर ऑफ करून दिवसभर मी बघत सुद्धा नाही फोन. करेक्ट आहे, करेक्ट. अशा वेळेला जर का घरच्यांची फोनाफोनी चालू झाली असेल तर नाही पण हे डेंजरस आहे रे, हे खूप वेगळ्या लेवलचं आहे. ते लोक नाही समजून घेऊ शकत आणि त्याच्यात तू नाही तू काही नाही करू शकत. या गोष्टींना स्वीकारून पुढे जायचं एवढं मला कळलेलं आहे. तू लोकांना समजवू नाही शकत की तुम्ही वाचा वाचा. पण साईड इफेक्ट्स किंवा काय म्हणतात ऑफ बिकमिंग अ सेलिब्रिटी, ऑफकोर्स आपण आपल्या घरच्यांनी स्ट्रॉंग व्हायचं आणि जरा सेन्सिबली वागायचं एवढंच मी सांगू शकतो याच्यावर. बरं, नाटक रंगभूमी जसा एक वर्कशॉप असतो, म्हणजे रंगभूमीवर काम करणं एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स असतो, एक वर्कशॉप असतो, तर मालिका आणि सिनेमा याला काय म्हणशील तू? मला असं वाटतं की रंगभूमी ही आईसारखं आहे, आईसारखी आहे. जिनं पहिले संस्कार जे असतात कलावंतावरचे ती आई करते आपल्यावरचे अगदी सुरुवातीचं. वडील वगैरे सगळे असतात नंतरचे, पण पहिले संस्कार जे असतात ना ते आई करते. तर रंगभूमी आई आहे कारण तिथे ना तुला सगळं शिकता येतं. ऑडियन्स कसा असतो, तिथले खास कळगे काय असतात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रंगभूमी तुम्हाला अपयश शिकवते. मी तर हे खूप शिकलो रंगभूमी की 1000-2000 प्रयोग झाल्यावर सुद्धा तुम्ही ब्लँक होऊ शकता. त्याच नाटकात यदाकदाचित नव्हतं नाटक, त्याचे मी 3000 प्रयोग केले. ज्या नाटकात 2000 प्रयोग झाल्यावर खरं तर मी यंत्रवत काम करायला पाहिजे, पण तरी सुद्धा 2000 प्रयोगाला मी ब्लँक होऊ शकतो. मी ब्लँक झालो होतो, क्षणभर काहीच आठवेना मला. तेच म्हणतात रंगभूमी तुम्हाला अलर्ट ठेवते, जे आई लहानपणी आपल्याला कानेपिचक्या देते की बघ, किंवा मुलीच्या ह्याला सुद्धा बघ तू असं असं करू नको असं कर, दरवेळेला आई आपल्याला सांगत असते, ती रंगभूमी. त्याच्यानंतर आपल्याला आयुष्यात अनेक गुरु भेटतात, मग त्या पद्धतीने आपण ह्यांना ट्रीट करू शकतो. मालिका आहे प्रत्येक, मला असं वाटतं की प्रत्येक माध्यम जे आहे त्याचं त्याचं, असं मी अजिबात मानत नाही की मालिकांना काही अर्थ नाही आहे, चित्रपटांना काही अर्थ नाही आहे. त्या त्या मालिकांचं ते ते महत्त्व आहे. आज माझ्यासारखा चेहरा जो सर्वसामान्य चेहरा आहे जो आज जगाच्या कानाकोपऱ्यात कोणामुळे पोहोचला, तर मालिकांमुळे, या दूरदर्शनमुळे, या टेलिव्हिजनमुळे. त्यामुळे टेलिव्हिजनला सुद्धा खूप मी खूप मानतो. चित्रपट ही एक वेगळीच हे वेगळं माध्यम आहे, त्यामुळे सुद्धा तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकता. पण सध्या मला असं वाटतं की टेलिव्हिजन हे भयंकर स्ट्रॉंग माध्यम झालेलं आहे तुम्हाला घराघरात पोहोचण्यासाठी. तर मला असं वाटतं की रंगभूमी म्हणतात ना त्या आईच्या संस्कारातूनच तुम्हाला बाहेर जर पडलात तुम्ही, तर तुम्ही ना जास्त काळ टिकू शकता. हे संस्कार तुम्हाला ना असे एकदा मोठे झाल्यावर शिकता येत नाहीत. ते तुम्हाला, तुम्ही जेव्हा रॉ असता ना तेव्हा ते डोक्यावर असे बिंबवून ठेवावे लागतात, कोरावे लागतात की येस हे आहे रंगभूमी. जेव्हा तुम्ही आयुष्यात नाटक कराल तेव्हा प्रचंड तुम्ही सिरियसली घेतलं पाहिजे नाटकाला. नाटक हे म्हणजे म्हणतात ना आज 3 तास रिहर्सल करू, उद्या 2 तास मग मध्ये लंच ब्रेक मध्ये येऊन, असं नाटक नाही होत. नाटक प्रचंड, नाटकाला बैठक लागते. तू सुद्धा नाटक केलंस, मी पण नाटक केलं. आपल्याला माहिती आहे की जेव्हा नाटक करतो ना तेव्हा दडपण असतं मनावर. 4:30 शोला 4:30 जायचं आहे, 1 तास आधी जायचं 3:30 हे दडपण असतं. त्यामुळे मला ना जर कॉन्फिडन्स नसतो की मी नाही वेळ देऊ शकत, मी नाटक नाही करत. कारण त्याला मी न्याय देऊ शकणार नाही हे मला माहिती आहे. आता ह्या सध्याच्या याला खूप नाटकं येतात माझ्याकडे, पण मी नाही म्हणतोय कारण मला आता सध्या वेळ नाही आहे. मग ते म्हणतात आपण एक काम करू ना, दर 2 दिवसानंतर मध्ये 4-4 तास करू बोरवलीला. म्हटलं नाही होणार तसं, तू मला नाही, मीच अन्याय करतोय असं होईल नाटकावर. नाटकाला तुला पूर्ण 1 महिना तालीम द्यावीच लागते, तर मग ते नाटक लोक बघतात. कारण हे अत्यंत गांभीर्याने करायची गोष्ट आहे नाटक.
त्याच्याशी तुम्ही प्रतारणा करून चालणार नाही असं मला वाटतं. हे कसं आणि तिकडनं परत कट नसतो नाटकात. खरे खरे आपण गेलो घाईघाईत आलो शूटिंगला मेकअप केला हे काहीतरी बोललो अरे नाही तसं नाही परत कर हे होऊ शकतं चित्रपटाने. नाटकात नाही होऊ शकत. तुम्ही फसवू नाही शकत प्रेक्षकांना. प्रेक्षक आलेले असतात तिकीट काढून. तर मला असं वाटतं की प्रत्येकाचं माध्यमाचं एक महत्त्व आहे आणि ते तिन्ही माध्यमं मला तेवढी जवळची आहेत. पण मी स्वतःचे आभार किंवा मी स्वतः म्हणतात ना नशिबवान हे समजतो की मी नाटकातून आलेलो आहे. त्यामुळे मला सगळ्या गोष्टींची ना अपयश यश हे सगळं बघितलं आहे मी. त्यामुळे डोक्यात हवा जाणे हा जो प्रकार आहे एखादी सिरियल मिळाल्यावर ते माझ्या बाबतीत नाही होऊ शकत. म्हणजे मी हे असं माझ्यात नाही सांगत आहे पण मला ना अजून तरी माझ्यावर खात्री आहे की मी हे नाही होऊ देणार. कारण मी अपयश सुद्धा तेवढंच बघितलेलं आहे. अशा काही नाटकात कामं केलेली आहेत तिथे म्हणतात ना पेमेंट्स मिळालेले नाही आहेत. अशा वाईट लॉजेस किंवा हॉटेल्सवर तुम्हाला थांबवलेलं आहे किंवा डायरेक्ट थिएटरला घेऊन आम्ही ते बिस्लरीच्या बाटल्या कापून आंघोळ केलेली आहेत त्यांनी. असे अनेक प्रकार हे सगळं अपयश यश बघितलेलं आहे. सिरियलमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. त्यामुळे ना महत्व आहे आम्हाला त्याचं. नाही हे जे मिळवलं ना ते इतकी मेहनत करून मिळवलेलं आहे त्याचं महत्व मला. एखादी गोष्ट खूप कष्ट करून मिळवली ना की त्याचं महत्व जास्त असतं. एक 8 तास आपण उपाशी राहिल्यानंतर जे जेवण जेवतो ना मग ते जेवण कुठलंही असो ते आपल्याला फार आवडतं. कारण ते ना आपल्याची गर्दी त्या जेवणासाठी आपण आसुसलेलो असतो. हे यश तसं मला मिळालेलं आहे. आज मी आय एम निअरिंग 50 आहे. आता गेले 8 वर्ष मला समीर चौघुले लोकांना दिसतोय पण त्याच्या आधी करत होता काम पण एवढं यश नाही म्हणता येईल त्याला. पण एवढी लोक ओळखत नव्हती तर त्याच्या मागे खूप कष्ट केलेले आहेत. मी नोकरी करून मी हे करायचो. मी किर्लोस्कर ब्रदर्समध्ये नोकरी तुला तेच विचारणार होते. कारण अगदी खरं सांगू मी जेव्हा हे 90 गोष्ट आहे 91, 92, 93 ची जेव्हा माझं लास्ट इयर झालं आणि त्याच्यानंतर मी सलग मला ना एकांकिका स्पर्धांमध्ये खूप नाव होतं. समीर चौघुले खूप चांगलं नाव. पण त्यावेळेला ना सिरियल्सच नव्हते काही चॅनल्सच नव्हते. एक अल्फा मराठी ते पण लेट सुरू झालं. दूरदर्शन एक होतं त्यामुळे ते दारच नव्हतं आमच्यासाठी. आमच्यासाठी एकच दार होतं व्यावसायिक नाटक. व्यावसायिक नाटकात तुम्ही जायचं आणि मग तुमचं करिअर सुरू होणार. तर एक कुठेतरी इंटरव्ह्यू आलेला मध्यंतरीच्या काळात की मग तुझं सलग 2-3 वर्ष तुला पारितोषिक मिळतंय व्यावसायिक नाटकात जायला आवडेल का. तर मी म्हटलं हो आवडेल मला. तर हे माझ्या घरी बघितला इंटरव्ह्यू आणि घरी आई वगैरे कळतंय का तुला काही नाटकात कसं जातोस तू. तिकडे काही नसतं. व्यसनं लागतात तिकडे हे लफडी होतात बायकांची आणि हे. मी तेव्हा ना असं एक डोक्यावर होतं की दारूचं व्यसन लागतं ह्या कलाक्षेत्रात जाऊ नये असं एक त्या काळी होतं. त्यापेक्षा तू नोकरी कर. तू बँकेत जा क्लर्कची नोकरी कर. त्याच्यात जास्त समाधान असायचं. आता एक्झॅक्टली उलट झालंय बिकॉज ऑफ मीडिया. लोकांना असं वाटतं की माझ्या मुलांनी असं पुढे जावं. एक्झॅक्टली तेव्हा तसं नव्हतं. त्या कारणामुळे नाही पण मग मी सेटल झालो. मी नोकरी केली आणि मग 7 वर्ष नोकरी केली मी किर्लोस्कर ब्रदर्समध्ये. त्यावेळेलाच यदागडी नावाचं नाटक आलं पण तरी सुद्धा मी प्रयोग करायचो त्याचे. पण नंतर कुठेतरी माझ्या बायकोला कविता पण माझ्याच कॉलेजची आणि ती पण नाट्य मंडळातलीच होती. त्यामुळे तिला माझं पॅशन माहिती होतं की हा 22-22 तास काम करू शकतो. आणि तेव्हा ना भारावल्यासारखं व्हायचं नाटकाने. नाटकाने इतकं हे गेलं की सतत नाटकाचे विचार डोक्यात. मी ट्रेननी जायचो ना रात्री तेव्हा एकटा डोळे मिटून ना असे डायलॉग म्हणायचो नाटकांचे माझ्या असून. थोडे डोळे उघडायचो ना बाकीचे ना असे बघत असायचे हा काय करतोय असं. एवढं ते नाटकाने भारावल्यासारखं व्हायचं. तर मग ती म्हणाली की आता नको करूस तू नाटक हे जॉब नको करू सोड तू बघू आपण काय ते काय आलो पुढचे 3-4 वर्ष नाही फार पैसे मिळणार ना तर ठीक आहे ना आपण वरणभात तर खाऊ शकतो खिचडी लावू काय प्रॉब्लेम आहे. हा जो सपोर्ट तिने मला दिला ना तो खूप मोठा होता. कारण त्यावेळेला माझी आई नव्हती. आई गेली माझी लवकर गेली. घरीच तिला अटॅक आला आणि ती फार यंग एजला गेली. म्हणजे तिचं 52 वर्षाची होती ती. तेव्हाच अटॅक आला आणि ती गेली. पण त्यानंतर मग कविताने सगळं सांभाळलं. बाबा आणि माझा मुलगा आम्ही तिघे चौघे राहतो एकत्र. तिने सांगितलं की तू जा मी ती त्यावेळेला नोकरी करायची. ठीक आहे ना जा ना बघू ना काय होईल गिव अ ट्राय ती म्हणाली ना तू आणि तुझ्याकडे पॅशन आहे तू नक्की करशील. आज ना उद्या तुला यश नक्की मिळेल. आणि मग मी फुल फ्लेज ह्याच्यात आलो. थोडेसे टक्के टोनपे किंवा वॉट एव्हर जे खात खात कामं करत करत. पण मी खरं सांगू सुलेखा मी प्रचंड प्रामाणिकपणे काम केलं. मी ना एवढीशी जरी गोष्ट असली ना मी माझं 200% होतो. हा म्हणजे मला तो स्वभाव आहे. आय डोंट नो म्हणजे तो कधी मला त्रास होतो त्याचा. नाही मी कुठलीही गोष्ट असेल मी आता मला स्ट्रेस बस्टर म्हणून समजा मी मला जेवण करायला आवडतं समजा तर मी ते घेतो युट्यूबवर आणि काहीतरी करायचे. तर मी ना माझ्यात डिस्टर्बन्स नाही चालत मला त्यात. एकदम असं
200% ओतून करतो हे यार हे असं का झालं माझं असं चिडचिड होते कदाचित तो माझा हे पण असेल म्हणजे स्वभाव आहे तो माझा पण मी ते त्यामुळे ना मी इतकं काम केलं इतकं काम केलं त्यामुळे ना मी कुठल्या रेंजला आहे मला ते एवढं वेळच नव्हता इंडस्ट्रीत आणि मग जेव्हा कॉमेडी एक्सप्रेस आलं जे आपण एकत्र करायचो कॉमेडी एक्सप्रेस किंवा कॉमेडीची बुलेट ट्रेन आलं आंबडगोड नावाची मालिका आली तेव्हा समीर खऱ्या अर्थाने दिसायला लागला की असा कोणतरी वेगळा आहे आणि मग तेव्हा ते लोकांनी ओळखणे हे नवीन नवीन होते प्रकार मला सगळे किंवा इतरांना बघताना असं वाटायचं अरे यार आपल्याकडे कधी येतील लोक अशी बघायला की सेल्फी नाही पण एक सही किंवा असा एक फोटो कॅमेरा घेऊन यायचे बघायला पण मग नंतर काम करत राहिलो आणि आज मग जे काही आहे ते आज आहे. सो बेसिकली आधी अभिनेता म्हणून तू छान एस्टॅब्लिश झालास एक कॉमेडियन म्हणून एस्टॅब्लिश झालास पण मला तुला विचारायचं आहे लेखनाची सुरुवात कधीपासून झाली. ते लेखक सुद्धा मी धक्का मारूनच झालेलो आहे म्हणजे मला ना विश्वास सोने आमचे म्हणजे डहाणूकर कॉलेजमध्ये ना जो माझे गुरु आहेत आणि माझा खूप चांगला मित्र आहे त्यांनी एक अतिशय सुंदर सवय लावली इम्प्रोवायझेशन करायची. तो एक लाईन द्यायचा कुठली तरी की ही लाईन सकाळी द्यायचं आणि म्हणून मी ऑफिसला असतो BSES ला असायचो तो बॉम्बे सबर्बन इलेक्ट्रिक सप्लाय जी आता रिलायन्स एनर्जी झाली तिकडे तो नोकरीला असायचा. तो म्हणाला मी संध्याकाळीपर्यंत ही लाईन डेव्हलप करा याची 3 पानं झाली पाहिजे. मग आम्ही ना आमच्या जी काही वाईट बरी त्यामुळे ना एका लाईनचं इम्प्रोवाइज करायची सवय झाली. तुझी माझी एक अभिनेता म्हणून लेखक म्हणून एक थोडीशी विजन वाढली. तिकडे मला कळलं की यस मी एका लाईनीच्या ना 5 लाईनी करू शकतो. आठवड्यापर्यंत मला असं मला वाटायला लागलं की 5 लाईनीच्या 7 लाईनी होऊ शकतं की मला सुचू शकतं. बरं ते वाईट चांगलं तो मुद्दाच नाही आहे ते वाईटच असू दे तो विश्वास आल्यावर सांगायचं काय फालतू लिहिले तुम्ही वगैरे पण तो कधी त्यांनी असं नाही केलं की आता बंद कर नको लिहू तुला जमणार नाही. मी सतत लिहित गेलो आणि त्यामुळे ना इम्प्रोवाइज मग कुठलाही सीन असला की विश्वास हा पंच घेऊया तो पंच घेऊया कॉमेडी डोक्यास मुळापासूनच थोडासा सोंगाड्या टाईप असल्यामुळे ना मी खुश मस्करी किंवा ह्याची मस्करी कर त्याची मस्करी कर असं असल्यामुळे कदाचित मला ती मेंदू तसा चालत असेल. मग मी टिकल ते पॉलिटिकल नावाची एक सिरियल केली चंद्रकांत कुलकर्णीची. तर त्या सिरियल मध्ये मी ना बारीक सारीक सीन असले की मी पटकन मध्येच पंच सांगायचो की सर असे घेऊया. मग सर एक दिवस म्हणाले तू का नाही लिहित एवढं सांगतोयस तर तू जर एका पंच मध्ये एका स्क्रिप्ट मध्ये स्किट मध्ये 5 पंचेस सांगतोयस तू स्वतः का नाही लिहित. तर मग माहित नाही म्हणजे मी लिहीन तर त्यांना ते आवडलं लिखाण आणि मग त्यांनी म्हटलं तू लिही मग काही एपिसोड त्याचे लिहिले. मग स्किट लेखनाकडे हळूहळू वळलो. मग कॉमेडी एक्सप्रेस मध्ये लिहायला लागलो फू बाय फू मध्यंतरी खेळ तिकडे मी माझ्या स्किट्स लिहिल्या आणि मग फुल फ्लेश लिखाण म्हणतात ना ऍज अ लेखक मग मध्ये ना अतिशय वेगळं मी काम केलं. कार्टून नेटवर्क डिझनी चॅनल यांच्या बरोबर माझं टायअप होतो आणि त्यांच्या ना जॅपनीज काही सिरियल्स असायच्या लाईक शिनचॅन त्या जॅपनीज सिरियल मी हिंदीत लिखाण करायचो. त्याचं खूप कठीण असायचं ते कारण त्यांचं काहीतरी एखादा डायलॉग असायचा त्याचे व्हिडिओज पाठवायचे की असं काहीतरी डायलॉग असायचे त्यांचे आणि स्टोरी लाईन असायची माझ्या आणि कॅरेक्टर्स असायची. तर त्याच्यात मला पंच बसवायला लागायचं बाबलू का मॅने बोल आहे जाके मिलो आणि त्याच्यातनं पंच काढायला लागायची कॉमेडी. आणि हे इतकं चॅलेंजिंग होतं ना त्याला कम्प्लीट तुला क्रिएट करायला लागायचं. तुम्ही तासन तास बसून ना ह्याच्या तोंडेत त्या मीटरमध्ये बसलं पाहिजे. त्यामुळे मग मी त्याच्या डबिंगला पण जायला लागलो की माझ्या डोक्यात लेखक म्हणून जो मीटर आहे त्या डबिंग आर्टिस्टला कळलं पाहिजे. मी त्याला सांगायला लागलो ये ना ऐसा ले लो करके. तोही एक एक्सपिरियन्स मला मिळाला. मी जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष कार्टून नेटवर्क आणि डिझनीला हे लिहिलं आणि निक चॅनल आहे ना त्याला लिहायचं सिरियल निकलोडिनला. मग मी कोबोचान नावाची सिरियल लिहिली त्याच्यानंतर त्या मॅगॉन नावाची सिरियल लिहिली आणि त्या मोठ्या सिरियल होत्या त्या 400 एपिसोड वगैरे ह्यूज सिरियल होत होते मोठ्या त्या मी दोन्ही लिहिल्या. तर तो एक वेगळा एक्सपिरियन्स मला मिळाला. आणि मग 1760 सासूबाई नावाची एक सिरियल होती तिथे मी फुल फ्लेज लेखक झालो. एका राजेश देशपांडे निर्मिती सावंत यांची होती ती आणि कलर्सवर होती ती. त्यांनी मला सांगितलं तू लिही डेली सोप होता तो तू लिही. म्हटलं मला नाही जमणार बोले वेळ पण नाही कारण त्यावेळेला मी आंबडगोड करायचो कॉमेडी एक्सप्रेस करायचो. तू म्हणजे तू लिही कसाही लिही तू लिही. आणि मग तो लिहायला लागल्यानंतर ते खूप मस्त झालं म्हणजे त्याच्या लोकांना आवडायला लागले ते सिरियल. आणि मग त्याचे जवळजवळ 350 एपिसोड मी केले. मग त्याच्यानंतर मग सुरू झालं मग स्किट्स. तर मग आजपर्यंत मी जवळजवळ 2500 स्किट्स लिहिलेले आहेत. तुला सुचतं कसं पण एवढं सगळं. नाही ते काय आहे ना हे नाही आणि कसं आहे माहितीये तुझा जो बार आहे ना जो स्टँडर्ड तू सुरुवातीला मेंटेन केलास त्याच्या वरच चाललायस तू. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की रायटर्स ब्लॉक हा प्रकार तुझ्याकडे नाहीच आहे की काय. म्हणजे तू कधी ब्लॉक होत नसशील का. नाही होतो होतो तसं नाहीये. हे माझं एकट्याचं काम नाहीये. आमच्या ना हास्यजत्रेची अख्खी टीम आहे.
लेखकांची, ज्याला मी क्रिएटिव्ह टीम म्हणतो, त्यात सचिन मोटे, सचिन गोस्वामी, मी स्वतः, प्रसाद खांडेकर, अमोल पाटील, ऋषिकांत राऊत आणि अभिजित पवार आणि विनायक पुरुषोत्तम असे एक 7 लेखक आहेत. ते लेखक आम्ही जवळजवळ 10 तास मीटिंग करतो रोजची. म्हणजे आता काल आमची मीटिंग झाली 10 तास, दुपारी 2 ते रात्री जवळजवळ 11 पर्यंत मीटिंग होती आमची. त्यात आम्ही विषय काढतो, म्हणजे जो मी विषय काढतो ना त्यात सगळ्या लेखकांचे इनपुट्स असतात. ते एका समीर चौघुलेचं काम नसतं, हे मी प्रांजळपणे कबूल करतो, कारण तेच आहे, ती फॅक्ट आहे. आणि ज्या पद्धतीने सचिन मोटे, सचिन गोस्वामीने आम्हाला ग्रूम केलेलं ना, त्या पद्धतीने ना मग एक कळायला लागलं की स्किट करण्यासाठी जी गोष्ट मांडण्यासाठी महत्वाचं काय आहे किंवा काय करू नये हे जास्त कळायला लागलं. तर त्यामुळे ना त्या हे हा जो कन्सेप्ट आहे स्किट किंवा हे जे माध्यम आहे स्किट हे कदाचित सचिन मोटे, सचिन गोस्वामीला जेवढं कळलंय थोडंफार कमी जणांना कळलंय आणि त्यांच्यामुळे आम्हाला सुद्धा कळलंय. तुला सध्या स्किट लिहिणं हे अत्यंत कठीण झालेलं आहे, कारण सध्या कोणी कधी कोणाच्या भावना दुखावल्या जातील हे तू सांगू शकत नाहीस. लोकांच्या कुठल्याही वाक्यावरून भावना दुखावल्या जातात. विनोद काढणार कुठून तू? ना तू आत्ताच्या राजकारणावर बोलू शकतेस, ना तू सध्याच्या घडामोडींबद्दल बोलू शकतेस, कशावरच नाही विनोद करू शकत तू. एकदा मी असं सहज विनोद म्हणून वाक्य घेतलेलं होतं की हॅ मी तर हुशार आहे, मी सायन्सला गेलो, पशा जरासा ओके होता म्हणून तो आर्ट्सला गेला. तर आर्ट्सवाल्या काही लोकांनी मला हे केलं होतं, म्हणजे आर्ट्सला जाणारे काही ढ असतात का असं कसं तुम्ही म्हणता. अरे म्हटलं तो विनोदापुरतं आपण कधीच घेत नाही, त्याला ना प्रत्यक्ष लाईफला लावून घेतो. मध्यंतरी कोणाचे तरी बाबा मरतात असं मी स्किट केलेलं आणि तो मुलगा रडत नसतो, पशा प्रसाद खांडेकरचे अण्णा मरतात असं सीन होता, फोटो लावले असून तो मरतच नसतो. तो माझ्या आमच्या सगळ्यांची मित्रांची ही धावपळ असे की त्याला रडवा आणि तो रडतच नाही आहे, हे स्किट होतं. तर तुम्ही असं कसं हे केलं, मरणावर कसं स्किट करता, आमच्या घरात परवाच आमच्या मरण झाले, अरे हे असं प्रत्येकाचं बघून आपण नाही ना करू शकत, बरोबर आहे, बरोबर आहे, कशावरच करू शकत नाही. मग उरतं काय, मी माझ्यावरच पंच मारतो, मी विशाखावर मारतो, विश्वकावर माझ्यावर मारते, मग तुम्ही बॉडी शेमिंग का करता स्वतःवर किती. अरे मग आम्ही करायचं कशावर, करायचं काय, कारण ना चॅनलची काच आहे ना ती कधीही फुटू शकते. लोकांची माती इतकी भडकलेली आहेत सध्या, लोकांकडे वेळच वेळ आहे काम नसल्यामुळे आणि हे सोशल मीडियामुळे जास्ती अतिशय ट्रोलिंग आणि हे सुरू झालेलं आहे. लोकांना हे कळत नाही आता काय तुमचं तेच तेच होतं हे होतं. मान्य आहे मला, मी ह्या जेवढ्या पद्धतीचं काम करतोय त्यात काही स्किट्स कमी जास्त होऊ शकतात. विनोद हा प्रत्येक वेळेला तुम्ही 100-200 असं नाही होऊ शकत, काही स्किट्स कमी जास्त होऊ शकतात. पण आमचा प्रयत्न, आमचा हेतू तोच असतो की निखळ मनोरंजन करणे. त्या कलाकाराचं कधी कधी काय होतं, वेगळा मूड लागतो. आपण कलाकार आहोत, आपण एखाद्या नाटकात जाताना आपला वेगळा मूड लागू शकतो तिकडे. अरे अरे हा वेगळा आज मना मजा नाही आली, हे मलाही अजूनही जाणवतं की आज स्किटला गेल्यावर एवढ्या स्किट्स करून सुद्धा मी सरांना जाऊन विचारतो दरवेळेला, सर कसं आलं स्किट, मला माहिती असतं सर आज नाही बरं झालं, अरे नाही चांगलं झालं, नाही सर आज माझं थोडस घडलं, म्हणजे जास्त फंबल पडले, स्किटचं टायमिंग चुकलं, हे मला कळतं माझं हे लोकांना नाही कळत. लोक लगेच ट्रोलिंग सुरू करतात, तुम्ही असं कसं करता, दादा कोणकणी ह्यांचे हे बघा, अशोक सराफ, अरे ते सगळे मान्यच आहे, ते ग्रेटच आहेत सगळे आणि आम्ही त्यांची बरोबरीच करत नाही आहोत, मग तुम्ही का करताय. प्रत्येकाची एक वेळ असते, आम्ही या वेळात आमची कामं करतोय. पण समीर काही वर्षानंतर हेही बोललं जाणार आहे की अरे तुम्ही कसे स्किट करताय, समीर चौघुले कसे स्किट करायचे किंवा त्यांचं लेखन कसं असायचं. तुला विषय सुचतात कसे या स्किट्सचे, आणि मला माहिती आहे तुझं ऑब्झर्वेशन दांडगं आहेच, पण सातत्याने नवीन नवीन विषय काढणं आणि एक से उपर एक. मी सांगितल्याप्रमाणे आधी आमचे सगळे टीम आहे ती क्रिएटिव्ह टीम, तर एकत्र आम्ही विषय काढतो. आणि तुला खरं सांगू की हे जे विषय असतात ना ते आपल्या आजूबाजूला असतात, तुला फक्त ना ते टिपावे लागतात. जसा एक तिसरा डोळा असतो ना आपला, तो उघडून ना त्या विनोदाचं एक ती सिच्युएशन टिपावी लागते. अनेक सिच्युएशन असतात, मी ना साधारणतः लग्नात आवर्जून जातो. लग्न गेलं ना की अनेक तुला कॅरेक्टर्स बघायला, ऑब्झर्वेशन तुझं फक्त ऑन पाहिजे. आता इथे मी सकाळी आलो आणि इथे सुलेखा तळवळकर हातात हा चष्मा असताना, हा चष्मा हातात असताना मोबाईल असा बघत होते, हे कॅरेक्टर मला इथे सापडलं. खरं तर हा चष्मा घालून तिने काय करायला पाहिजे होतं, हा चष्मा घालून तिने नॉर्मल बघायला पाहिजे, जाऊ दे नॉर्मल बघायला पाहिजे होतं, पण तिला असं वाटतंय की हे गॅजेट आहे, जे ह्या लाल रंग स्वतःच्या साडीला शोभून दिसतो असं एक गॅजेट आहे आणि मग तिने असं बघायचं. अशी कॅरेक्टर्स सापडतात जी तुम्हाला लग्नातसुद्धा सापडतात. आणि एक मी लग्न बघितलेलं होतं, त्यात आहेर देताना जे पाहुणे उभे राहतात ना नवरा आणि नवऱ्याच्या बाजूला,
ते जवळजवळ 60 लोक होती. 20 लोक खाली बसलेली होती आणि नवर मुलगा नवरा मुलगा दिसतच नव्हता. अच्छा. फक्त नवरी दिसत होती, नवऱ्या मुलाचा तुरा दिसत होता फेट्याचा. तिथे विषय मला सापडला की अरे हा विषय आहे. एक आजीबाई होत्या, त्या लग्नात रुखवताच्या बाजूला बसलेल्या होत्या अशा. त्या हलतच नव्हत्या. सकाळी ज्या 10 वाजता मी गेलो तेव्हा रुखवताच्या बाजूला असं बसलेल्या होत्या. 12 वाजता मी आलो तरी आजीबाई अशाच होत्या. मी ह्याच्यावर मी विनोद काढलेला होता जे स्किटमध्ये घेतलं मी, की तुम्ही माझ्या आजीला का नेलं तुमच्या घरी? अरे मला वाटलं तो रुखवताचा भाग आहे. म्हणून मी त्यांना पण गोणीत घातलं आणि नेलं. मला काय माहिती की ते आजी आहेत म्हणून. मला वाटलं तू रुखवताचा भाग आहे. वाघ बिग असतो ना असं 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 असं, तसं आजी बसलेत असं मला वाटलं. मला हेच सांगायचं की हे जे सगळे विषय असतात ना, हे सगळे पंचेस असतात, ते आपल्या आजूबाजूलाच असतात. बरं, मी तिला म्हटलं की अरे तुझ्या इंटिरियर करूच नको. आमच्याकडे म्हणजे किचनचं इंटिरियर झालं माझ्या बायकोचं. कसं काय, तुम्ही जर गेलात ना वेगळ्या पद्धतीचं इंटिरियर आहे. किचनला आम्ही दुधाच्या पिशव्या चिकटवलेल्या आहेत. इतकं वेगळं दिसतं ते. आता हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये दुधाच्या पिशव्या का त्या गृहिणी चिकटवतात ना, पण प्रत्येकाने हे अनुभवले. तू सांग मला अनुभवलेस की नाही, त्या चिकटवलेल्या असतात. ते ना हो नाही ते इंटिरियर नाही आहे, ते दुधाच्या पिशव्या आहेत. असं हो का? मला वाटलं ह्या कुठल्या प्रकारचं इंटिरियर आहे की दुधाच्या पिशव्या चिकटवलेल्या असतात. हे ऑब्झर्वेशन आहे म्हणजे हे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कुठेतरी तुम्हाला ते अनुभवायला मिळतं. तर तो डोळा उघडला ना की ते सगळं तुम्हाला दिसतं आजूबाजूला. तर गंमत हीच आहे, लेखन करणं प्रचंड कठीण झालेलं आहे. मी तुला यू टेक माय वर्ड, हे इतकं कठीण झालेलं आहे कारण मी रोज लेखन करतो, रोज लिहितो. मी जो थॉट आहे त्या थॉटसाठी खूप वेळ लागतो, लिखाणासाठी फार नाही वेळ लागत. गोष्ट काय द्यायची तुमच्या समोर, जी गोष्ट आधी झालेली नाही पाहिजे, दुसऱ्या चॅनलला कुठलाही झाली नाही पाहिजे, ही नवीन गोष्ट द्यायची कशी, जी प्रेडिक्ट पण नाही झाली पाहिजे. अनेक आम्ही जेवढे करतो ना त्यापेक्षा जास्त रिजेक्ट करतो. कधी कधी एक तास आम्ही डिस्कस करतो असं होईल, नंतर कळतं नाही रे ह्याच्यात प्रेडिक्शन खूप आहे. लोक आधीच प्रेडिक्ट करतात विनोद काय, लोकांना खूप हुशार झालेत बघून ते आधी प्रेडिक्शन प्रेडिक्ट करतात की हा असा विनोद आहे. प्रेडिक्शन असलं ना की प्रेडिक्टेबल झालं की त्याची मजा जाते, मग आम्ही कॅन्सल करतो. म्हणून आमची मीटिंग ही 8 ते 10 तास चालते. त्याच्यामागे खूप मेहनत करतो आम्ही, कारण आता काय झालं एवढं यश मिळाल्यावर जबाबदारी खूप वाढली. एक बार सेट केल्यानंतर तुम्ही त्याच्या खाली नाही येऊ शकत, तुम्ही त्याच्या वरच गेलं पाहिजे किंवा त्याचे प्रयत्न तरी केले पाहिजेत. त्यामुळे मी सध्या लोक काय म्हणतात याच्यावर नाही विचार करत आहे. मी स्वतःशी प्रामाणिक आहे ना, मी 100% दिलंय का या स्किटला. बरेच वेळेला काय होतं, 3 तासात एक स्किट लिहायला लागतं. मी सरांना जाऊन सांगतो की सर मी पूर्ण नाही देऊ शकलो या स्किटला. सर मला हो बरोबर, आपण काय करणार आहे त्यावेळेला आपल्याला एक स्किट लागतंय, मग त्याच्यावर जास्त मेहनत घेऊन परफॉर्मन्सच्या आधी काहीतरी ऍड करू शकतो का याचा विचार करतो. तर लेखक मी असा घडत आलेलो आहे, कारण लेखन नाही मी समाधानासाठी करतो, पण ऍक्टिंग हे माझ्या पोटासाठी करतो. हे दोन अवयव माझे आणि दोन मीडियाला मी हे करून ठेवलेले आहे, तेवढा सॉर्टेड आहे. कारण लेखन ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे, पण शेवटी एकच आहे की मराठीत लेखकांना समाधानच मिळतं, त्यांना मानधन नाही मिळत. 2011 का 2012 साली हॉलिवूडमध्ये लेखकांचा संप झालेला होता आणि अख्खं हॉलिवूड बंद पडलेलं होतं. तसं आपल्याकडे नाही होणार याची खंत आहे कुठेतरी. कारण जो मनुष्य जन्माला घालतो अख्खं प्रोडक्ट, ज्या प्रोडक्टवर सगळे हिरो किंवा सगळे कलाकार, मी आता कलाकार पण आहे म्हणूनही सांगतो की लेखकांना कमी मिळतं, कारण मला तेव्हा त्यांची जे काट्यात ना ते मला कळायला लागले की मी इतकं त्याच्यामागे प्रचंड मेहनत आहे. एखादी फिल्म लिहितो त्या फिल्मला सुद्धा लेखक स्वतःचे 6 महिने घालतो, तरी सुद्धा पीनट्स मिळतात हातात. तर मला असं वाटतं की लेखकांचे पैसे वाढले पाहिजेत हे मला जाणीवपूर्वक वाटतं. जेव्हा पिक्चर प्लॅन केला जातो ना त्यावेळेला लेखकांना एवढेच मिळतील असंच केलं जातं आहे. एवढेच नाही, लेखक हा फार मोठा आहे. ती खंत ना खूप आहे मला. दरवेळेला वाटतं की नाही रे तुम्ही हिंदीत गेलात तर खूप आहे, हिंदीत तुम्ही सेटल होऊ शकता, पण मराठीत नाही होऊ शकत. मराठी चित्रपट जरी 3-4 कोटीचा असला तरी लेखकांना पीनट्सच मिळतात, हे का? मला त्याचं खूप वाईट वाटतं कधीतरी, कारण त्याच्यामागची मेहनत मी अनुभवलेली आहे. त्यामुळे किती मेहनत घालावी लागते, तुम्ही 6 महिने घालून तुम्हाला तेवढे नाही मिळत पैसे. पण ऍक्टर्स लोक येऊन, मी कंपॅरिझन नाही करत आहे, पण द काइंड ऑफ एफर्ट्स आम्ही जे टाकतो लेखक टाकतात ते खूप मोठे आहेत, ते जन्म घालतात, त्यांची किंमत जास्तच असली पाहिजे. तू भरत दाभोळकरांबरोबर इंग्लिश हिंग्लिश थिएटर सुद्धा केलंय. हो,
त्यांच्याबरोबर काम करायचा आणि ते थिएटर करायचा अनुभव कसा होता तुझ्यासाठी? मुळात तो माणूस वेडा आहे, म्हणजे मी त्या माणसाचा इतका मोठा फॅन आहे. त्या माणसासारखा पॉझिटिव्ह माणूस मी आजपर्यंत बघितलेला नाही, भरत दाभोळकर. आणि मी स्वतःला इतकं भाग्यवान समजतो की मी त्यांना कधीही फोन करू शकतो. आणि त्यांचा जो ह्युमर आहे ना, तो प्रचंड वेगळा आहे. त्यांचा ह्युमर मी आजपर्यंत बघितलेला नाही आहे. त्यांच्याबरोबर मी देशा विदेशात दौरे केले. त्यांच्यामुळे काय झालं ना, ते माझं नाटक बघायला आलं मध्यंतरी यदा कदाचित, तर त्यांना माझं काम आवडलं आणि त्यांना एक पाहिजे होता ऍक्टर त्यांच्यासाठी. तर मी त्यांना सांगितलं की मी व्हर्नॅक्युलर मीडियमचा आहे, मी इंग्लिश मीडियमचा नाही आहे. पण माझं ना किर्लोस्कर ब्रदर्समुळे माझं इंग्लिश झालेलं होतं बऱ्यापैकी, म्हणजे अगदी शेक्सपियर टाईप नाही, दाऊ हे वगैरे तसं एक हे नव्हतं माझं, पण बऱ्यापैकी माझं होतं इंग्लिश. तर ते सांगितलं की तू नको टेन्शन घेऊ, आमच्या इकडे सगळे काम करतात, किशोर प्रधान, विजू खोटे आहेत, तर ह्यांच्याबरोबर काम करतात सगळे मराठी लोक आहेत, उत्तम आहे. आणि मी गेलो आणि खरं सांगतो, विहंग नायक, किशोर प्रधान, विजू खोटे, मला म्हणजे वेड लागायचं त्या माणसांबरोबर काम करत. मी पहिल्यांदाच जेव्हा रिप्लेसमेंट केली ना, ती किशोर प्रधानांची केली. किशोर प्रधान काही जरी आजारी पडले आणि त्यांचं मंकी बिझनेस नावाचं नाटक होतं, मोठं नाटक, आणि मला सांगितलं तू 3 दिवसात करायचं आहे, तुला पुण्यात प्रयोग होता त्याचा, पुणे क्लबला. मी घाबरलो, फुल फ्लेज नाटक आहे मोठं. तर मग विजू खोटे आणि विहंग नायकांनी मला खूप कॉन्फिडन्स दिला. आणि भरत होता ऑफकोर्स. किती साली हे मी तुला सांगू का, 2008 का 2009 साली होतं हे सगळी गोष्ट. 2008 त्याच्याही आधी थोडंसं, 2006 वगैरे असेल कदाचित. आणि मग मी त्यांच्या ग्रुपमध्ये गेलो, आणि एकदा तुमच्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर ती जी सगळी प्रोसेस आहे, मग मी त्यांच्याकडे मंकी बिझनेस केलं, कॅरियन हेवन केलं, तमाशा मुंबई स्टाईल केलं, बेस्ट ऑफ बॉटम्स अप केलं, म्हणजे दुबई मस्कत सगळीकडे प्रयोग झाले आमचे, इंडियामध्ये सगळे झाले. आणि भरत दाभोळकर हा माणूस ना अवलिया म्हणतात ना, चार चौघांपेक्षा थोडा वेगळा आहे. त्यांच्या त्यांचे ते रिक्षा घेऊन फिरतात, तुम्हाला माहिती असेल. ते माझ्यासमोर 5-स्टार हॉटेलला रिक्षातून आलेले आहेत. तो माणूस ना, आणि त्या माणसाने मला सगळ्यात मोठी गोष्ट काय शिकवली, ती म्हणजे ना प्रत्येक गोष्ट ना, आता समजा आपण ट्रेडमिलवर धावत असू, तर आपण तू तेवढाच विचार कर व्यायामाचा. आपण काय करतो, व्यायाम करताना वेगळे विचार डोक्यात असतात आपले, त्या स्किटचं काय होईल किंवा धावत असणारे, त्यामुळे ना काहीच होत नाही. तू म्हणाला तो आनंद तू तेवढा तेवढा, पॉवर ऑफ नाव. हा, तू आत्ता काय करतोस त्याचा आनंद घे, जेवताना तू जेवणाचा आनंद घे. असं काय चव यार, त्या चंदीगडला एक धाबा आहे तिकडे अशी, जेवणाबद्दल बोला, जेवणाचं एन्जॉय करा. काम करताना कठीण असतं, हे कठीण आहे, पण ते मी हळूहळू जमवलं म्हणून मी मल्टीटास्किंग थोडंफार करू शकतो, की मी लेखनही करू शकतो, मी ऍक्टिंगही करू शकतो. हे त्या माणसाने मला खूप इन्स्पायर केलं. कोण तो माणूस सकाळी उठून व्यायाम पण तेवढ्याच प्रेमाने करतो, त्याच्यानंतर त्या स्वतःच्या सगळ्या पेट्स आहेत त्यांच्याकडे 4-5 प्रकारचे, त्यांच्याशी सुद्धा तेवढ्याच प्रेमाने खेळतो. त्यांच्याकडे बकरी आहे पाळलेली, बिर्याणी नाव आहे त्याचं, तिच्याशी सुद्धा प्रेमाने तेवढाच खेळतो तो. पिराना मासे इबलीस आणि हा, हे जे आहे ना, हा जो सेन्स आहे ना त्यांचा, त्यांच्या घरी जाऊन आलोय, त्यामुळे मला माहितीये काय आहे तो, की यार असं पाहिजे काहीतरी वेगळं काहीतरी लाईफ. आणि मला सोबत इतका रिस्पेक्ट करतो त्या माणसाला मी, तर त्यांनी मला हे शिकवलं, त्यांच्याकडे बघून मी इन्स्पायर झालो. तर एक वेगळा आनंद होता त्यांच्याबरोबर काम करणं, आणि त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर इतका वेगळा आहे. आज कधीही मी कुणाही मुलीबरोबर फोटो वगैरे टाकला की मग ते मला लगेच पर्सनलवर मेसेज करतात की मुलीचा चेहरा किती भेदरलेला आहे बघ, तुझी नजर चांगली नाहीये, कधी तू नजर चांगली करणार आहेस. मग मी त्यांच्यावर म्हणतो की समीर चौघुले आज स्वच्छ धुतलेल्या तांदळासारखा आहे. ते म्हणतात मग हे तू फेसबुकवर टाकू शकशील का, त्याला काय कॉमेंट्स येतील तुला, ही तू रेडी असते कॉमेंट्स ना, असं आमचं सुरू असतं ते, कळलं का. तर त्यामुळे तू कधी म्हणतात ना, पण खूप कौतुक सुद्धा करतात ते माझं. मध्यंतरी चित्रपट पुरस्कार सोहळा मी अँकर केलेला होता, माझ्यासारख्याला अँकर करा मी आणि स्पृहा जोशीने करायला देणं हे मी पहिल्यांदा केलेलं, पण त्यांना खूप आवडला होता आणि माझ्याबद्दल खूप मोठी पोस्ट टाकली होती की हा वेगळाच झाला पुरस्कार सोहळा म्हणून. तर बस मी जस्ट त्या माणसाला खूप फॉलो करतो. मोठी मोठी लोक तुझं कौतुक करतात, भरत दाभोळकर म्हणू नकोस, अमिताभ बच्चन म्हणू नकोस, हा ते काय होतं रे. अरे हे माझाही तो, तुला मी तोच प्रश्न विचारतो, काय होतं ते, नाही ग हे असं, हे स्वप्नमत होतं सगळं. खरं सांगतो मी, आनंद ह्याचाच आहे ना की आता प्रत्येक कलाकाराला आपल्याकडे माप आहे, माहिती ना तू कसं होता बच्चन समजतो, हे माप आहे आपल्याकडे, हे ना ह्याच्या वर काही नाही याचा अर्थ. आणि बच्चन तुझ्या पाया पडत होते, ती गंमत कशी आहे ना, ती गमतीत सुद्धा हे झालं की नाही, हे घडलं, ह्याचे फोटो सर्क्युलेट झाले. नाही ऍक्च्युली काय ना, की लहानपणापासून मला ना बच्चन, कारण मी 73 जन्म आहे,
आणि त्यावेळेला बच्चन असे सर वाढत गेले ना आपल्याला, कुठलाही पिक्चर असला की तो वाढत गेले ना. तर मला ना लहानपणापासून त्यांच्यासारखी बेलबॉटम आणि लांब कार घ्यायची होती, म्हणून मी सियाज घेतली. काही कारण नव्हतं सियाज घ्यायला मला, पण मी ती लांब कार ना डोक्यात लहानपणापासून, मला ती लांब कार बच्चन उतरायची तशी घ्यायची होती, म्हणून मी सियाज घेतली. काय प्रत्येकाच्याच हृदयात बच्चन आहेत. तर आम्हाला जेव्हा कळलं की ते बच्चन सर हास्यजत्र बघतात, त्यांचं केबल टीव्ही आहे ना, त्यांचं बाय डिफॉल्ट चॅनल सोनी मराठी आहे. प्रत्येक केबलचं ना एक बाय डिफॉल्ट चॅनल असतं की तुम्ही ऑन केलं की एक चॅनल बाय डिफॉल्ट लागतं, कलर्स असतो, त्यांचं सोनी मराठी आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा ते लावायचे पॅन्डेमिक मध्ये, त्यावेळेला हास्यचित्रच सुरू असायचं. मग त्यांना ते सवय लागली बघायची, काहीतरी वेगळं करत आहे आणि ते बघायला लागले. तर जेव्हा आमच्या अमित फाळके सोनी मराठीचे नॉन फिक्शन हेड, तर त्यांनी सांगितलं की बच्चन सर बघतात आणि त्यांना मी सांगितलंय, तर ते म्हणाले हो सगळ्या कलाकारांना भेटूय का, त्याच्यात काय. त्यांनी 20 मिनिटं आम्हाला दिलेली होती. आम्ही सगळे केबीसी हिंदीच्या सेटवर गेलो आणि मी तुला सांगू का लग्नाला कसं नटतो, जसं आम्ही नटून बिटून, कारण काय ना म्हणजे तो माणूस ही ऑपॉर्च्युनिटी आयुष्यात आली. आम्ही सगळे गेलो आणि मग ते 20 मिनिटं त्यावेळेला आले आणि ते 20-22 मिनिटं फक्त आमच्याबद्दल बोलत होते. बरं, त्या माणसाकडे बघून ना शब्द फुटत नाही, हे मी तुला सांगतो, कारण तो जो माणूस तो उत्तुंग आहे माणूस. आल्यानंतर ते बोलायला लागलं आणि त्यांनी प्रत्येकाला ओळखलं. अरे हा, सगळ्यांना ओळखलं त्यांनी, त्यांना नावं लक्षात नव्हती कुणाची, पण अरुण कदमला ओळखलं, विशाखा सुभद्रला ओळखलं, गौरव मोरे, सगळ्यांना ओळखलं त्यांनी. अरे आप कैसे कर पाते हो, छोटे छोटे लम्हो में आप इतने बड़े बड़े लाफ्टर्स कैसे क्रिएट कर पाते हो. हम हमेशा हमारे घर कहते हैं कि इसे कहते हैं कॉमेडी. मग मी, मला सांगितलं की त्यांना फक्त जाऊन एक बाईट मागायचं 2 मिनिटाचा. मग पुढे गेलो की सर मुझे आपसे एक कुछ बातें कहनी है. एक सबसे पहले तो हम बड़े खुद को खुश नसीब समझते हैं कि आप 20 मिनट आपने हमें दिए. सारों के चेहरों पे आपको दिखाई दिया होगा कैसे हम लोग खुश है. दूसरी बात, मुझे आपके पैर छूने. तो डर नहीं, उसके पहले मुझे ही आपके पैर छूने. आणि ते वाकले. ऍक्च्युली कसं आहे ना, ती एक हस्तजत्राबद्दलची, ते काय घरून ठरून आलेलं नव्हतं नाही, बरोबर, समीर चौघुलेच्या, हे मलाही कळतं. पण ती जी रिफ्लेक्स ऍक्शन होती त्यांची ना, की ते आमच्या हस्तजत्रेबद्दलचं प्रेम होतं. वाव, ती एका मोठा कला. आणि खरं सांगू, अमिताभ बच्चन आमच्या मनात अजून उंच झाले, ते उंचच आहेत. की माणूस किती मोठा झाला ना तरी एवढं ग्राउंडेड राहायचं, एवढं लीन राहायचं, हे ते आम्हाला नकळतपणे शिकून गेले. आणि मग काय म्हणजे, आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो तर बॉलिवूडचे 1-2 ऍक्टर्स भेटले, नाव नाही घेत, पण मग त्यांना भेटायचं माझं हेच निघून गेलं ग. कारण गुलाबजाम खाल्ल्यावर तुम्ही शिकरण बिकरण नाही ग बघत. माझं असं झालं बाहेर आल्यानंतर, अरे ठीक आहे, म्हणजे ह्यांना काय भेटायचं, बघ ना तू मोदक बिदक खाल्ल्यानंतर बाहेर तुला कोणी सुधारच दिला, तू म्हणून आदल्या दिवशी जाऊ गुलाब पाक उरला त्याच्या लिंबू पिळून दिलं समजा तुला, असं ते वाटायला लागलं आम्हाला. ठीक आहे, मी फोटो बिटो पण नाही काढला त्यांच्या, कोणाला भेटून आलो आहे असं झालं. कोणी आपलं कौतुक केलंय, कुणाला भेटून आलं फक्त नाही, कुणाला आपण आवडतो, म्हणजे ते मी विसरूच नाही शकत. म्हणजे तो दिवस आयुष्यात आला आणि त्याबद्दल मी फक्त मी देवाचे आभार मानू शकतो. हे वर्ष म्हणजे तुझं एकदम सॉलिड गेलंय ना. अमिताभ बच्चन, मग लता दीदी, लता मंगेशकरांनी सुद्धा तुझं कौतुक केलं, तुला गिफ्ट पाठवलं. हो, ऍक्च्युली ते आम्हाला सुद्धा खूप, म्हणजे काय आता काय बोलणार ना, तुझी जेव्हा गिफ्ट देतात म्हणजे सरस्वतीने स्वतःची वीणा दिल्यासारखं आहे, तो फील आला आम्हाला. आणि लता दीदी वगैरे ही माणसं नाही आहेत, ही दैवत आहेत खरं रे. तर आता म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलणार, तर माझ्या स्वप्नात सुद्धा वाटलेलं नव्हतं की लता दीदी मला बघत असतील आणि मला पर्सनली ओळखत असतील. हा समीर चौघुले, त्यांनी मला ओळखणं हा समीर चौघुले, हा केवढा मोठा मान आहे माझ्यासाठी. तर मध्यंतरीच्या काळात मयुरेश पै म्हणून त्यांच्या सीईओ आहेत त्यांच्या कंपनीचे, तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला ह्याच्यावर की खूप आवडतं आम्हाला तुमचं काम, माझे बाबा फॅन आहेत. मग मी नॉर्मली फेसबुकवर थँक्यू व्हेरी मच म्हटलं मेसेंजरवर, ते म्हणाले दीदी सुद्धा खूप तुमचं कौतुक करतात. म्हटलं हा ठीक आहे, म्हणजे दीदी त्यांची दीदी असेल, ठीक आहे. दीदी नेहमी म्हणतात, दोनदा दीदी म्हटलं, दीदी म्हणजे कोण दीदी, कुठेतरी ना अशी पाल आवाज आला मला. ते म्हणजे लता दीदी, ते कॅज्युअल बोलले. म्हटलं व्हॉट, OMG चा अर्थ काय असतो ना त्या दिवशी मला, काय म्हटलं लता दीदी, कसं तुमचा कसं काय कनेक्टेड. म्हटलं मी असं असं आहे, मी त्यांच्याशी कनेक्टेड आहे. हो काय बोलताय काय, म्हटलं हो काही काळजी, आज संध्याकाळी तुम्हाला फोन लावून देतो मी.
म्हटलं नाही मस्करी करत असणार असं कसं होईल. मग मी त्या मयुरेश पैकी याच्यावर बघितलं फेसबुकवर लगेच कनेक्टेड असं कसं ना त्यांच्यावर अविश्वास नव्हता माझा माझ्यावर अविश्वास होता की मला कशाला बघतील लग्ना दीदी ते कनेक्टेड होते. आणि मग संध्याकाळी 7 वाजता फोन आला मला आणि विशाखाला कॉन्फरन्स कॉल आणि दीदी आमच्याशी 17 मिनिटं बोलले आणि काय बोलणार त्याच आम्हाला थँक्यू म्हणतायत. पॅन्डेमिक मध्ये म्हणे डॉक्टरनी मला कुणाशीच भेटायचं नाही असं म्हणजे मनाई केलेली होती एकतर माझं वय आणि हे आणि पॅन्डेमिकमुळे कुणाशी भेटायचं नाही तर 4 भिंतीत म्हणे मी हिंदी कार्यक्रम फार बघत नाही तर ही तुमची सवय लागली मला बघायची आणि इतकं आनंद देता थँक्यू व्हेरी मच तुम्हाला. अरे म्हटलं दीदी तुम्ही काय थँक्यू म्हणताय तुम्ही नाही थँक्यू म्हणायचे देव कधी थँक्यू म्हणतो भक्तांना पांडुरंग कधी येऊन थँक्यू हा भक्त असं म्हटलंय तुम्ही आशीर्वाद द्यायचे म्हटलं हो नाही नाही म्हणे खूप आनंद देत आहे. आणि नंतर कळलं की हृदयनाथजी त्यांची अख्खी फॅमिली एकत्र बसून हे करते आणि मग मध्यंतरी त्यांनी पत्ता मिळवला आणि मग डायरेक्ट घरी गिफ्ट पाठवला आम्हाला. मला पाणी सुद्धा घसू लेखा डोळ्यात काय सांगू यार म्हणजे ना काहीतरी आपण प्रामाणिक मी मगाशी जे म्हणालो ना प्रामाणिकपणे काम करत राहिलं जीवाच्या याच्यापासून नक्की कधी ना कधी ते पोहोचतं लोकांपर्यंत माझ्या याच्यावर विश्वास बसला. अदरवाईज समीर चौघुले एवढा लोकांना जवळच्या वाटण्याचं कारण नव्हतं. मला खरंच अपेक्षा नव्हती की आपण जे काम करतो ते इतकं लोकांना आवडेल किंवा हे होईल पण माझा आता ठाम विश्वास बसलाय फक्त तुम्ही ना तुमच्या एफर्ट्समध्ये प्रामाणिकपणा आणायचा म्हणजे ना मी काम करताना इथून करतो काम बिंबीच्या देठापासून एक सेकंड सुद्धा अजूनही माझ्या ना प्रॉपर्टीची लिस्ट तयार असते प्रत्येक याची स्क्रिप्टची की ही प्रॉपर्टी आहे का टिक मार्केल ही आहे का नाटकाला कसं करायचो उमेशला पुरुषोत्तम करंडकला कसं करायचो तशी माझी लिस्ट तयार असते. आज तीच कला करण्यात तीच तसंच काम करण्यात मजा आहे असं मला वाटतं. मग तुम्हाला कळत नाही 17 तास कसे होतात 20 तास कसे होतात 20 तासानंतर परफॉर्मन्स झाल्यानंतर तुम्हाला अरे भूक लागली रे असं होतं. हे हा अनुभव ना तुम्हाला प्रत्येक कलाकाराने आला पाहिजे प्रत्येक कलाकारात तर जगण्यात अर्थ आहे कलाकार म्हणून अदरवाईज सामान्य माणूस म्हणून जगा घे तुम्ही. तर हे सगळं झालं आणि हे सगळं ना माणसं आहेत माझ्या आयुष्यात आली त्यांनी माझं कौतुक केलं. मला अजून माहित ना संजय लीला भन्साल यांचा फोन आलेला महेश लिमये त्यांच्याबरोबर आपले मोठे त्यांनी मला फोन सांगितलं की तुझे एक संजय लीला भन्साल खूप मोठे फॅन आहेत बोल त्यांच्याशी. आणि मी वेडा झालो डायरेक्ट माझ्याशी बोलले ते म्हणाले की आपके जैसा टॅलेंट हिंदुस्थान में नहीं है और मैं आपको हमेशा देखता हूँ. त्यांनी एक फार चांगली कॉम्प्लिमेंट दिली की आप और जो विशाखाजी आपके साथ काम करते आप दोनों एक स्किट दो बार करनी चाहिए ताकि एक बार हम आपको देखें और एक बार विशाखाजी को देखें. वाओ केवढी मोठी कॉम्प्लिमेंट बघ रे. और आपके जो बीच में जो स्किट थे वो नाव घेतलं स्किटचं ते यशाचा महामार्ग म्हणून जाऊया गप्पांच्या गावामध्ये होतं वो मैंने 10 बार देखे. अच्छा तो आपको मुझे आपसे मिलना है तर त्यांनी जेव्हा संजलीला भन्साली मला सांगतं मिळणार नाही बघा काय ना ते मिळाल्यानंतर काम मिळेल वगैरे ही अपेक्षाच नाही पण त्या माणसाला मला भेटावं असं वाटलं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा इंडियन आर्मीमधले कर्नल मला फोन करतात आणि सांगतात की आमच्या अख्ख्या जवानांना खूप आनंद देतात मग माझ्यावर शिक्का बसला ना हा विनोद करतो तो शिक्का मला मान्य आहे आणि तो माझाही मान्य करतो अभिमानाने कारण आज काही कारण मी लोकांची दुःख दूर करतो. जेव्हा एखादा माणूस मला फोन करून सांगतो मी आत्महत्या करायला गेलेलो होतो आणि मी तुमचे परफॉर्मन्सेस बघितले आणि मी हसलो माझ्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी आली आणि मी माझा निर्णय बदलला हे जेव्हा मला कळतं तेव्हा मग माझ्यावर शिक्का बसला तरी चालेल की मी विनोदच करतो हा आयुष्यभर चालेल मी करतो विनोद मी जे चांगलं आहे ते मी करतो. माझे 3 दैवत आहेत पु ल देशपांडे चार्ली चॅप्लिन आणि रोवन ॲटकिन्सन म्हणजे मिस्टर बीन ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी मला हेच शिकवलं लोकांना खळखळून हसवत राहायचं. तर मला असं वाटतं की मी देवाचे आभार मानतो की मी विनोद करतो आणि लोकांची थोडीफार का होईना दुःख दूर करतो. आज कोविड सेंटर्समध्ये लाफ्टर थेरपी म्हणून संध्याकाळचे 2 तास हास्य जत्रा दाखवतात याच्यासारखी दुसरी कॉम्प्लिमेंट नाही याच्यासारखा दुसरा आशीर्वाद नाही. जेव्हा मला SMS येतो खूप चांगलं काम करतोय खूप खळखळून हसवलंस तुम्हाला खाली डॉक्टर विकास आमटे तेव्हा आयुष्याचं सार्थक झाल्याचं फील होतं. अशी अनेक प्रतिक्रिया मला आमच्या सगळ्यांना आलेल्या अख्ख्या टीमला की माझ्या आईचं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं ती बरी येत नव्हती पण आज ती एवढी हसतीये केवळ तुमच्यामुळे. आई वडिलांचे हसतानाचे व्हिडिओज कडून आम्हाला पाठवलेत लोकांनी की माझ्या आईला एवढं खळखळून असताना हे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत ज्यामुळे ही सगळी मोठी मोठी माणसं आमच्या आयुष्यात आली असं मला वाटतं. तुझं आणखीन एक दैवत आहे तेंडुलकर सचिन तेंडुलकर. हा म्हणजे आता अरे बापरे ते म्हणजे काय म्हणजे मी सचिन तेंडुलकर यांच्यासाठी मी उपवास केलेला आहे
म्हणजे मी निर्जळी उपवास म्हणतात तसा केलेला आहे की बस. आणि एकदा मी भेटलोय सचिन तेंडुलकरला, आमच्याच भरत दाभोळकरांच्या नाटकाला ते आलेले आणि विनय येडेकर आमच्या नाटकाला. विनयने भेटवलं मला माहिती, विनयनी केलं. याच्या आधी विनयने खूप मला माझ्या हे करून दाखवलं, बघ माझ्यामुळे ते सगळं ठीक आहे. म्हटलं तू काही बोल मला, आज तू कुणाला भेटवतोयस. आणि मग त्यांच्या कारमध्ये मी जाऊन आलो, कारला नमस्कार. अशी माझी अंधश्रद्धा आहे, मी एरवी अंधश्रद्धाळू नाहीये, पण काही काही जणांबद्दल माझी अंधश्रद्धा तर आहे तर आहे, त्याच्यात मला आनंद मिळतो. मग ते कारला नमस्कार केला, कार उघडली, स्टेअरिंगला नमस्कार केला. आणि असं ना जिथे जिथे सरांचा हात लागला असेल तिथे असं फील केलं, सगळं बघितलं, इतकं समाधान मिळालं. आणि नंतर त्या नाटकात मी जवळजवळ 7-8 रोल करायचो वेगवेगळे. आणि सचिन सर असे टाटा एनसीपीला प्रयोग होता. टाटा एनसीपीचं तुला माहिती ना, सीट्स खूप जवळ आहेत स्टेजच्या, म्हणजे ह्या सोफा एवढ्या जवळ सीट आहे, पहिली सीट सुरू होते, एवढ्या जवळून ते बसले आणि खळखळून लहान मुलासारखे असे काळ्या बिळ्या मारून हसत होते. त्यांनी मला बघितलं, मग इंटरवलला त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला, रडायला जायला लागलो. बघ रडलो मी तिकडे, तर अंजली त्या म्हणत होत्या की म्हटलं मला ही मुमेंट थोडीशी अशीच राहू दे, म्हटलं मला थोडं लेट मी क्राय फॉर सम टाइम. म्हणजे असं मी म्हटलं एक मिनटं मी असं हे करून घेतलं, श्वास घेतला आणि मग फोटो काढले. तर आहे सचिन तेंडुलकर, त्यांनी मला काय ना सचिन सरांकडून अशा गोष्टी शिकलो ना की अख्खं स्टेडियम, अख्खं वर्ल्ड तुमच्याकडून फक्त 100%ची अपेक्षा करत असताना, स्टेडियममध्ये जात असताना त्या माणसाच्या डोक्यावर केवढं प्रेशर असेल. आत्ता ह्या क्षणाला स्टेडियम जात असताना अख्खं जग फक्त तुमच्याकडून चांगलंच करण्याची अपेक्षा धरते. 100%, तुम्ही जर ह्या क्षणाला शून्यावर आउट झालात तर लोक तुम्हाला ट्रोल करणार आहेत, लोकांच्या अपेक्षा आहेत, लोक तिकडे टीव्ही फोडणार आहेत. एवढं प्रेशर, काय टेम्परमेंट असेल त्या माणसांचं. ह्या टेम्परमेंटमध्ये मी नेहमी सचिन सरांचं उदाहरण समोर घेतो, कधी हे झालं प्रेशर आलं की नाही यार सचिन सर कसे करत असतील, सचिन सचिन करत असताना घुसायचं आणि समोर ते फास्टर्स वाकार युनुस बिनुस बॉलिंग टाकतात आणि त्या प्रेशरमध्ये त्यांचं प्रेशर न घेता फक्त बॉलरचं प्रेशर घेऊन त्याला त्याची जागा दाखवायची. जी हेनरी ओलोंगाली त्यांनी दाखवली, हेनरी ओलोंगा नावाचा एक प्लेअर होता झिम्बॉब्वेचा, त्याचं करिअरच त्यांनी उद्ध्वस्त केलं. एका मॅचमध्ये त्याला आउट केलं त्यांनी सेमी फायनलला आणि नाचला तो. सचिन सरांचा लुक होता फक्त त्याच्याकडे आणि त्यांचं काही नाही बोलले ते. आणि दुसऱ्या मॅचमध्ये काहीतरी 125 मारले त्याने फायनलला, फेकून टाक, त्याच्यानंतर उलोंगा दिसलाच नाही कुठे. म्हणजे ना तुम्ही काहीही करू नका, कुणालाही ट्रोल कितीही केलं तरी बोलू नका, तुमचं काम असं करा ना तुम्ही की त्यांची बोलती बंद झाली पाहिजे. हा केवढा मोठा मेसेज सचिन सरांनी दिलाय त्या माणसाचं टेम्परमेंट. म्हणजे तो संपला विषय, तो दैवत आहे, त्याच्याबद्दल काय मी आता बोलायला लागलो तर 2 तास बोलत बसेल. आणि इतक्या मॅचेस आणि एवढं त्याच्या मागे सचिन हा विषय मी शेवटा. बरं तुझं हे म्हणजे काय, तुझ्या करिअरला मी काय उपमा देऊ मला खरंच कळत नाही आहे, पण हे सगळं तुझ्या डेडिकेशनमुळे घडतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॅमिलीचा जर का सपोर्ट नसतं तर तुला आजचा दिवस दिसला नसता, किंवा हे यश दिसलं नसतं. आणि त्यात खूप मोठा वाटा तू जसं म्हणालास तसं तुझ्या बायकोचा आहे. ऑफकोर्स तिचा आहे, म्हणजे ती आणि ती स्वतः ऍक्टर असूनही तिला मी अनेक वेळा सांगितलं की तुला संधी मिळेल एखादी तर तू पण कर, पण तिने नाही केलं, तिला नाही केलं. तशी मीडिया शाळा आहे ती, अनेक वेळेला व्हॅलेंटाईन्स डेला वगैरे नवरा बायकोचे इंटरव्ह्यू वगैरे असतात, ते नाही आहेत. ती जर मीडिया शाळा आहे, पण तिने ना संपूर्ण मला प्रोत्साहन देण्यात हे केलं की नाही तू स्ट्रॉंगली उभा राहा, कारण तू नक्की, तिचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता की तू नक्की हे करणार. आणि डे वन पासून ती म्हणत होती कॉलेजपासून की तुला एक दिवस असा दिसेल ना आयुष्यातला की तुला जगण्याचं समाधान मिळेल, ह्या काम ह्या क्षेत्रात आल्याचं समाधान मिळेल. आणि ते मी सध्या खरंच उपभोगतोय. तर मग तर तिचे खूप आभार आहेत की ती फार स्ट्रॉंगली उभी राहिली माझ्या मागे. खूप चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पैसे नसतात असतात, पैसे बुडतात, हे माझ्याही आयुष्यात झालं. मी ते कधीच कुणाला सांगत नाही, कारण मला असं वाटतं की तो स्ट्रगल नाही आहे तुमचा, तो स्ट्रगल प्रत्येकाने अनुभवलेला आहे. तू सुद्धा सुलेखा तुझ्या आयुष्यात असे काही चढ उतार आलेच असतील नक्की, पण तरी सुद्धा तो स्ट्रॉंगली उभं राहणं जे असतं ना ते आपल्याला आपल्या जे आजूबाजूला असतात ना आपले नातेवाईक ते शिकवून जातात. तर नातेवाईकांनी आपल्याबरोबर नुसतं असणं फार मोठी गोष्ट असते, त्यांचं असणं किंवा त्यांचं नसणं ह्यात तुम्ही घडत असतात. तर मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला की माझी बायको माझ्या बरोबर होती, ती नुसती होती आहे बाबा मागे, ह्या नुसत्या फिलिंगली ना तुम्हाला मनाला उभारी मिळायची माझ्या, चल लेट्स डू इट. आणि तुला लेख आहे ना? मला मुलगा आहे, तो लास्ट इयरला आहे आता रुपाली कॉलेजला,
आणि तो स्टॅटिस्टिक्स मध्ये आता मास्टर्स करणार आहे. तर आता तो मास्टर्स स्टडीज जाईल. आता तो माझी लेख पण रुपारेला आहे. ओ क्या बात आहे. आणि मुलगा डहाणू करला होता. अच्छा मुलगा डहाणू करतो का? अरे वा वा, म्हणजे अगदीच आमच्याच झाला तो आता. आणि समीर, तू पहिला असा एक विनोदी कलाकार असशील ज्याच्या कोट्सचे टी शर्ट्स बनत आहेत. ऍक्च्युली ते हास्य किती मोठी गोष्ट आहे. मलाही ते एक फार हे वाटलं. ऍक्च्युली माझं जे नेहमीचे कोट्स असतात की आता शिवाली हे खरंय नावाची एक सिरीज करतो मी, तर शिवाली हे खरंय हे मी बोलतो किंवा मोठी किंवा मी आहे मुमकिन मॅन म्हणतो किंवा पुच 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 ते डोरबेलचा आवाज काढतो किंवा हमरे को तुमरे को असं एक हिंदी मी जो आहे हे केलेलं आहे. तर असे जे टी शर्ट्स आहेत सगळे, तर ते लोकांना ना त्या सगळे कोट्स एकमेकात म्हणायचे. ती लोक नवरा बायकोला आम्हाला सगळे सांगायचे की आमच्यात भांडण झालं की मी नवऱ्याला नेहमी म्हणतो मोठा तू मोठा, आणि आमचं भांडण मिटतं. किंवा मी आहे मुमकिन मॅन याचे खूप टिकटॉकचे व्हायरल झालेले मेसेज हे होते. तर ते इतके व्हायरल झालेले होते की रितेश देशमुख आणि या सगळ्यांनी ते केलेले होते. हा, तर ह्या सगळ्यांमुळे मग त्याचं ना घ्या पुलं आणि मंडळी नावाचं एक टी शर्ट ब्रँड आहे पुण्याचा. तर त्यांचे www.ghatshirt.com नावाची एक साईट आहे. तर त्यांनी मला अप्रोच केलं आणि सांगितलं तुमच्या इथे मी टी शर्ट्स करूया का आपण. तर म्हटलं माहीत नाही होतील की नाही, कारण असं आपलं कधी हेच नव्हतं ना, कारण माझ्यात असं काही बिझनेस माइंडेड असं काहीच नाहीये. तर ते म्हणाले आपण प्रयत्न तर करू. मग त्यांनी तो काही काढले टी शर्ट दोन तीन, आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि त्यांनी दिवाळीत काढले बरोबर, तर दिवाळीत छान त्याला प्रतिसाद मिळाला. आणि मग आता सगळे कोटचे टी शर्ट आले. वा दादा वा, जे प्राजक्ताला म्हणतो ते किंवा जुजुबी सईला म्हणतो ते. तर माझ्या मते ही हास्य जत्रेची पॉप्युलॅरिटी आहे की ज्यामुळे लोकांच्या घराघरात ते टी शर्ट्स दिले जातात एकमेकांना. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर परत एकदा www.ghatshirt.com वर तुम्ही घेऊ शकता. सगळ्या साईजचे सगळ्या रंगांचे अवेलेबल आहेत. समीर, चार्ली चॅपलिन हे तुझं दैवत आहे जसं तू मगाशी म्हणालास. चार्ली चॅपलिन कडून तू काय काय शिकलास आणि चार्ली चॅपलिनचं तुझ्या आयुष्यात काय स्थान आहे? खूप मोठं स्थान आहे. चार्ली चॅपलिनने ना स्वतःवर टीका आणि स्वतःवर विनोद करायला शिकवलं. माझे जे तीन दैवत आहेत, पु ल देशपांडेंनी सुद्धा तेच शिकवलं आपल्याला. पु ल देशपांडेंचं कुठलंही तू साहित्य घेतलंस, व्यक्तींनी वल्ली घे, वाऱ्यावरची वरात घे, बटाट्याची चाळ घे, त्यांचे ना व्यक्तींनी वल्लीमध्ये सगळ्या वल्ली येतात आणि पुलांवर विनोद करून जातात आणि पुलं ते सहन करतात. वाऱ्यावरच्या वरातमध्ये असं वाक्य आहे, तुम्ही काय व्याख्याच्या आकाराप्रमाणे तुमचा बोर्ड बनवता का? म्हणजे त्यांचं परीक्षा जाणार असतात ते गेस्ट म्हणून, तो मोठा बोर्ड तर मी जाडा आहे म्हणून बोर्ड पण जाडा करता का? त्यांचं कुठलंही हे घ्या, ते सगळे येऊन पुलांवर विनोद करतात. चार्लीचं तेच आहे. चार्ली चॅप्लिन हा जर हँडसम अत्यंत देखणा असता तर तो गाजलाच नसतं, कारण ते चार्ली चॅप्लिन आपल्यातले का वाटतात, कारण त्यांची दुःख आहेत ना. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर चार्ली चॅप्लिन आणि आधी ही एवढी गरिबी होती सगळीकडे आलेली, आर्थिक मंदी आलेली होती. त्या आर्थिक मंदात सर्वसामान्यांना जवळचा वाटणारा हिरो तो वाटला, जो एका पिक्चरमध्ये स्वतःचा बूट शिजवून खातो. हे किती खरं तर खूप हे आहे, पण ती जी वेदना आहे ना त्याच्या मागची की त्या माणसाला खायला काही नाहीये आणि तो माणूस त्याची जी काय ना चार्लीच्या विनोदातला जो पॅथॉस आहे ना तो मला प्रचंड आकर्षित करतो. तो मध्यम वर्गाचा विनोद आहे. चार्ली, मिस्टर बीन किंवा पु ल देशपांडे किंवा इनफॅक्ट आर के लक्ष्मण ज्यांचं यू सेडिट नावाचं एक कार्टून आहे असं, तर यू सेडिट यांनी सुद्धा ना सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवलं, नायक बनवलं. त्यांची कुठलीही कलाकृती बघा, ती बाब मला खूप भावली की मध्यमवर्गीय माणसांचे विनोद ना खळखळून हसवतात. खरा विनोद हा मध्यमवर्गीय माणसांच्या आयुष्यातच भरलेला आहे हे मला त्यांनी शिकवलं. स्वतःवर विनोद करा, स्वतःवर केलेला विनोद हा सर्वश्रेष्ठ विनोद असतो जगातला. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला शिकवलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की चार्ली चॅप्लिन हा लहानपणापासून मी बघत आलेलो आहे. चार्ली चॅप्लिन माझ्या अंगात आहे, रक्तात आहे. त्यामुळे मध्यंतरी जेव्हा मी कॉमेडीच्या बुलेट ट्रेनला चार्ली केला किंवा हास्यजत्रेत चार्ली केला, त्यावेळेला ही चार्ली चॅप्लिन यांची नक्कल नव्हती, ती चार्ली चॅप्लिन या महान कलावंत, कारण मी त्यांच्या जवळपास पण जाऊ शकत नाही मलाही माहिती नाही, पण त्या महान कलावंताला एका छोट्या कलावंतांनी दिलेली मानवंदना होती असं मला वाटतं. आणि चार्ली करणं एवढं सोपं नाही आहे. मी 15-20 मिनिटात चार्ली केला, त्यासाठी मी आठवडाभर व्यायाम करत होतो. तू करणार नाही, कारण चार्ली कधी स्थिर नाही येतो असा करून तो पाय आहे. आता या वयात मला गुडघे कारण खालून जाणं, वरतून उडी मारणं हे सगळं जमलं पाहिजे. आठवडाभर त्याची तयारी होती, व्यायाम होता. वाक्य नसल्यामुळे ते सगळं नीट झालं पाहिजे, कारण आपण ज्यांची करतोय
ते कोण आहेत, ती जर फसली तर लोक काय करतील, कोण शेण घालतील डोक्यात, ही एक प्रेशर होतं. पण ते देवाच्या देने आणि चार्ली सरांच्याच आशीर्वादामुळे सगळं झालं नीट. समीर, खूप बरं वाटलं तुझ्याबरोबर गप्पा मारून. आणि म्हणजे ह्या गप्पा म्हणजे माझ्यासाठी एक रोलर कोस्टर होत आहे. आणि आपण जरी जवळपास सारख्या वयाचे असलो तरी सुद्धा माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या दिल के करीबच्या प्रेक्षकांकडून मला तुला आशीर्वाद द्यावेसे वाटतायत. आणि तुझ्या आयुष्यासाठी खूप वेल विशेस द्यावेसे वाटतायत. आणि थँक्यू व्हेरी मच. असा आशीर्वाद द्यावासा वाटतोय की तुला तुझ्या दैवतांना भेटल्यावर जे फिलिंग आलं होतं ना, ते अनेक मुलांना तुला भेटलं. हाऊ स्वीट, हाऊ स्वीट, हाऊ स्वीट. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. असेच आशीर्वाद राहू देत. आणि आवर्जून सांगतो की दिल के करीब हा कार्यक्रम खूप चांगला आहे. आणि मुळात हा मुलाखतींचा कार्यक्रम वाटत नाही. तुझ्या घरात मी आलोय आणि आपण छान गप्पा मारतोय. फक्त तू जरा मेकअपला वेळ घेतलास, कारण जस्ट सांगतोय हे मी. ऍक्च्युली मी तुझ्या घरात आल्यानंतर मेकअपला तू वेळ नाही घेतला. नाही नाही, ठीक आहे, मी 2.5 तास, ठीक आहे. म्हणजे कारण मी तू 7 ची वेळ दिली, मी 7 इथे आलो, तू 7 नव्हतीस, तू मेकअपला गेली होतीस, साडी काहीतरी नेसायला गेली होतीस, 2.5 तास मी बाहेर होतो, माझं मला माहिती. पण ठीक आहे, म्हणजे त्याची काही खरं तर गरज नव्हती. मी पुन्हा एकदा सांगतो की माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि अनेक वर्ष आपण काम करतोय. पण तिने आज मला इथे बोलवलं दिल के करीब असं म्हणून मला तिने खूप करीब बसवलं. याबद्दल मी तिचे खूप आभार मानतो आणि तुमचे सगळ्यांचे खूप आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. नाही ना, आभार वगैरे मानू नकोस. आता हे जे काय सगळं खोटं बोललायस ना तू, हा त्याबद्दल तुला शिक्षा आहे. काय शिक्षा आहे? तू खूप छान गातोस हे मला माहितीये. आणि आम्हा सगळ्यांसाठी तुला एक मस्तपैकी गाणं गायचंय. तर ठीक आहे, म्हणजे खूप छान गातो हे ऍक्च्युली माझंच म्हणणं आहे. ते जेव्हा इतर म्हणायला लागतील तेव्हा ते मग स्टेटमेंट होईल. हे माझंच म्हणणं आहे, पण मी काही गायक नाही. पण तरी तुझा आवाज छान आहे, तुला समज छान आहे. समज, हा हे म्हणू शकतेस की थोडंफार कळतं सूर चुकल्याचं, कधी कधी गळ्यातून येत नाही. पण मी एक प्रयत्न करतो आणि फार मोठा प्रयत्न करतो. फर्स्ट टाइम तुझ्यासमोर करतो, हे कधी केलेलं नाही आहे, कुठल्याही कार्यक्रमात केलेलं नाही आहे. मी एक तोडी रागातली बंदिश आहे, लंगर का करिये जिने मारो, ते म्हणण्याचा प्रयत्न करतो. जर जर हे गणली ना तर हे एडिट करून टाक. ओके, चुकलेले पदार्थ लोकांसमोर पाहुण्यांसमोर म्हणून कधीच ठेवायचा नसतो. पण नाही गणणार. हा म्हणे सांगू शकत नाही ना, सांगू शकत नाही, कारण मोदक हे आपण वर्षातून एकदाच करायला घेतो गणपतीत, रेग्युलर करत नाही. तर आता बघतो मी, प्रयत्न करतो. हा लंगर का करिये जिने मारो, लंगर का करिये जिने मारो, लंगर का करिये जिने मारो. सुन पावे मोरी सासन नदिया, दौरे दौरे घर आए, लंगर का करिये जिने मारो, लंगर काय करिये जिने मारो. मोर अंगना लग जा रे, लंगर काय करिये जिने मारो. थँक्यू. हे मला माहीत नाही मी कसं गायलंय, थोडंसं चुकलं असेल. कारण मध्यंतरीच्या काळात पॅन्डेमिकमध्ये मी पंडित सुहास व्यास हे जे माझे चाहते सुद्धा आहेत, फार म्हणजे मोठे आहेत ते, तर त्यांनी मला सांगितलं होतं की तू पुण्याला रस्ता, तर तू गा, तुला आवाज चांगला आहे. म्हटलं हो सर, नाही मी आवडतं मला गाणं ऐकायला. पण ते म्हणलं ठीक आहे, मी तुला एखादी हे शिकवतो तोडे कुठली तरी. मग ते एक महिनाभर मी त्यांच्याकडे ऑनलाईन ट्युशन केलेली होती. पण त्याच्यानंतर जमलंच नाही, कारण मग परत सुरू झालं काम. पण ते म्हणाले तू तुझ्या आनंदासाठी गा, तर त्यांची माफी मागून मी आता हे सादर केलं. खूप छान, खूप सुंदर. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच समीर. थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. येस, थँक्यू.